हालेलुया बोले येशू मसीह की प्रत्येकाने आज आपण इकडे लक्ष देऊया कारण या ठिकाणामध्ये आपण परमेश्वराची आराधना करण्यासाठी आलेलो आहे हालेलुया आज तुम्ही तयार आहात प्रभूची आराधना करण्यासाठी प्रेज द लॉर्ड या आपण सर्वजण उभा राहून प्रभूची आराधना करूया हालेलुया आपल्या हातूंचं करून त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया कि ज्याने आजचा दिवस आपल्या जीवनाशी जोडलेला हो खरोखर ज्याने त्याच्या काबिल बनवलं ज्याने आपल्याला त्याची संतान बनवलं योग्यता नसतानी देखील तो म्हणाला की तू स्वर्गाचं वारिस आहे त्या परमेश्वराची आपण आराधना करूया कारण त्याचं नाव सर्वश्रेष्ठ ज्या नावाद्वारे सर्व गोष्टींचा समेट केला जातो त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया कि ज्या नावाने आपला आणि पिताचा समेट केला त्या परमेश्वराची आपण आराधना करूया धन्यवाद द्या त्याला प्रत्येक उपकारांबद्दल आपले दोन्ही हात उंच करू त्या आकाशातील स्वर्गातील पित्याला धन्यवाद देऊया आज आपले हृदय त्याच्या पुढे रिकाम करू समर्पित होऊन त्याची आराधना करू पवित्र आत्मा तुझी आग तुझी आग या ठिकाणामध्ये परमेश्वर तुझं सामर्थ्य या ठिकाणामध्ये हो आज ते दूध या ठिकाणामध्ये कार्य करत आहे देव आज तुम्हाला स्पर्श करत कारण जे तुम्ही त्याच्या भवनामध्ये आलेले आहात तुम्ही रिकामे जाणार नाही कारण तो पवित्र आत्मा स्वर्गाला उघडून स्वर्गाचे दरवाजे उघडून या ठिकाणामध्ये आलेला आहे री बाबा शंदेरी बोलो तेरी महफिल हमको बनाया तूने तेरे प्यार के काबिल है तू है बहता तू दरिया जीवन का तू झरना रास्ता जन्नत का नाम तेरा है जरिया क्या नाम है वो यीशु से ऊंचा कोई नहीं तेरे समान था नाता है और ना कोई होगा तेरे जैसा राजा महान हो है बहता तू दरिया नाम तेरा है जरिया सब मिलके गाइए यीशु नाम यीशु नाम 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 यीशु नाम 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 यीशु नाम 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 ये
यीशु नाम, हाँ यीशु नाम, नाम नाम यीशु नाम, नाम नाम यीशु नाम, नाम नाम यीशु नाम। और एक बार क्वायर, यीशु नाम, नाम नाम यीशु नाम, नाम नाम यीशु नाम, नाम नाम यीशु नाम। महिमा की है एक तू ही आशा, तुझ पर है मेरा ईमान, मेरा तेरा, मेरा तेरा लेकर मुझे दिया, तेरी रोशनी मेरी पहचान। और एक बार, महिमा एक तू ही आशा, तुझ पर है मेरा ईमान, मेरा अंधेरा, मेरा अंधेरा लेकर मुझे दिया, तेरी रोशनी मेरी। अपने हाथ को उठा के गाए उसे, है बहता, है बहता रास्ता जन्नत का। बोलो नाम, नाम तेरा है जरिया। सब मिलके गाइए, यीशु नाम, यीशु नाम, नाम नाम यीशु नाम, नाम नाम यीशु नाम, नाम नाम यीशु नाम। हो तेरा नाम यीशु नाम, यीशु नाम, नाम नाम यीशु, ओ यीशु नाम। और एक बार, यीशु नाम, नाम अपने हाथों को उठाए चर्च, उसकी आराधना करे सुबह, उसे कहे प्रभु तेरा नाम ही जरिया है, तेरा नाम ही सुकून है। ओ नाम तेरा है सुकून, नाम तेरा एक जुनून, तू ही मेरा है सुरूर, तू रहनुमा तू ही से ऊंचा नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, नाम पुकारे उस नाम को, पुकारे उस नाम को, पुकारे उस नाम को, पुकारे यीशु नाम, नाम नाम
पुकारे पुकारे उस नाम को पुकारे स्वता यीशु नाम 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 यीशु नाम 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 यीशु नाम 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 यीशु जस्ट तुमच्या आवाजामध्ये ते देवा ऐकू द्या यीशु यीशु आपला आवाज उंच करून यीशु नाम यीशु येशु येशु नाम 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 येशु नाम 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 येशु हो बहता तू दरिया जीवन का तू झरना रा जन्नत का नाम तेरा है जरिया यीशु नाम नाम यीशु नाम 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 मेरे यीशु नाम 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 यीशु नाम हाँ मेरे राजा यीशु आनंदाने नाचून आणि गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया कारण आपला देव जिवंत आहे हालेलुया आराधना का आत्मा और सच्चाई से है यही समय आराधना का आत्मा और सच्चाई से है यही समय आराधना का आत्मा और सच्चाई से है यही समय आराधना का आत्मा और सच्चाई से क्या आप तैयार खुदा कहता है स्वर्ग को खोल दे प्रभु पृथ्वी को भर दे प्रभु तेरी महिमा के बादलों से उसे बोला आत्मा उंडेल दे आत्मा उंडेल दे प्रभु सभी मनुष्यों पर यीशु अति आग की बारिश होने दे तालियों के साथ Yeah.
समय है प्रार्थना का आत्मा और विश्वास से है। यही समय है प्रार्थना आत्मा आत्मा और विश्वास से यही समय है प्रार्थना का आत्मा और विश्वास से है। यही समय है प्रार्थना का आत्मा और विश्वास से। तो क्या आप तैयार हैं? और आप क्या गाओगे? हम तैयार हैं। सुनाई नहीं दिया और एक बार। क्या आप तैयार? को खोल ले प्रभु, पृथ्वी को भर दे प्रभु तेरी महिमा के बादलों से। बोलो उसे आत्मा उंडेल दे खुदा, आत्मा उंडेल दे प्रभु, सभी मनुष्यों पर यीशु अपनी आग की बारिश होने दे। स्वर्ग को खोल ले प्रभु तेरी महिमा के बादलों से। तेरी आत्मा को उड़े दे इस विनियाड़ में, आत्मा उड़े दे प्रभु, सभी मनुष्यों पर यीशु अपनी आग की बारिश होने दे। यही समय पवित्र आत्मा अपनी आग को बरसाएंगे। यही समय पवित्र आत्मा अपनी आग को बरसाएंगे। ओ यही समय पवित्र आत्मा अपनी आग को बरसाएंगे। दिन तैयार है। यही समय पवित्र आत्मा अपनी आग को बरसाएंगे। तो क्या आप तैयार? क्या आप तैयार है? एक ही दिन बचा है, गाओ 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 गाओ। हाँ हम तैयार है। तो 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 स्वर्ग को खोल दे प्रभु, भर दे प्रभु तेरी महिमा के बादलों से। आत्मा उंडेल दे, बोलो उसे आत्मा उंडेल दे, आत्मा उंडेल दे प्रभु, स्वर्ग को खोल दे प्रभु, पृथ्वी को भर दे प्रभु तेरी महिमा के बादलों से। आत्मा उंडेल दे, आत्मा उंडेल दे प्रभु, सभी मनुष्यों पर यीशु अपनी आग की बारिश होने दे। तालियों के साथ रोशनी। मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए, तब दुनिया देखेगी तेरी रोशनी। मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए, कौन देखेगा? तब दुनिया देखेगी तेरी रोशनी। मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए, तब दुनिया देखेगी तेरी रोशनी। मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए, तब दुनिया देखेगी तेरी रोशनी। तालियों के साथ कमान।
ए आराधना करूया स्तुति करूया तेरा वचन है मेरे पाँव की ज्योति फैलाऊंगा इसको मैं सारे जहां में गाऊं तेरा वचन मेरे पाँव की ज्योति मेरे पाँव की ज्योति फैलाऊंगा फैलाऊंगा इसको मैं सारे जहां और एक बार और एक बार हाँ तेरा वचन है मेरे पाँव की ज्योति फैलाऊंगा इसको मैं सारे जहां मैं जाऊंगा गाओ चर्च तेरी रोशनी को दुनिया देखेगी तब दुनिया देखेगी तेरी रोशनी 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 मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए तब दुनिया देखेगी तेरी रोशनी तालियों के साथ देवाची आराधना आपण करत आहोत आनंदाने करूया ना मैं जीऊंगा किसी और में अब यस फादर सांसें भी मेरी किसकी हुई तेरी हुई ना मैं जीऊंगा किसी और में अब सांसें भी मेरी किसी और में अब बोलो सासे भी मेरी किसकी हुई तेरी हुई मैं जाऊंगा जा गाओ तेरी रोशनी देखेगी तेरी रोशनी मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए तब दुनिया देखेगी तेरी रोशनी मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए तब दुनिया देखेगी तेरी रोशनी बोलो वो तूफान थमाने वाला है कौन गाएंगे ओ तूफानों को थमा दे मुर्दों को जिला दे ऐसा है जिंदा खुदा तेरा और मेरा बोलो कौर में जाऊंगा जहां मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए सब दुनिया देखेगी तेरी रोशनी तेरी रोशनी आप अगर जाओगे तो दुनिया में रोशनी ही लेके जाओगे हालेलुया कम ऑन मैं जाऊंगा जहां मैं तेरी रोशनी को लिए तब दुनिया देखेगी तेरी रोशनी रोशनी को लिए तब दुनिया देखेगी तेरी रोशनी तब 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 दुनिया देखेगी तेरी रोशनी तब दुनिया देखेगी तेरी रोशनी प्रकाश हालेलुया पण तुम्ही प्रकाशित होणार हालेलुया बोला की आम्ही प्रकाशाचे लेकर आहोत हालेलुया आज आपण त्याची स्तुती करत आहोत कारण आपला देव जिवंत आहे प्रेज द लॉर्ड आज देखील ती कबर त्याची रिकामी आहे आणि ती आपल्याला दाखवते
कि खरोखर देव इथं नाहीये तर तो देव आपल्या मध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव आपल्या मध्ये राहतो तर तुम्ही कशी स्तुती करणार? नाचून आणि गाऊन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही स्तुती करतात त्यावेळेस तुम्ही शैतानाचं डोकं आपल्या पायाखाली ठेचतात. हालेलुया. किती लोक तयार आहेत शैतानाचं डोकं ठेचण्यासाठी? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊ. सुनो हो अब हर एक चीज जिसमें है सास गाए स्तुति स्तुति गाए. अब हर एक चीज जिसमें है सास गाए स्तुति स्तुति गाए. कर स्तुति तराई में और स्तुति पहाड़ पे. कर स्तुति जब हो मुझे शकिया यकीन. बोलो करो स्तुति. कर स्तुति जब घेरे हजारों मुझे. क्योंकि स्तुति है. क्योंकि स्तुति है समंदर जिसमें शत्रु डूबे. और एक बार गाएंगे करो स्तुति तराई में. करो स्तुति तराई में. तालियां बजनी चाहिए. स्तुति पहाड़ पे. करो स्तुति जब हो मुझे शकिया यकीन. बोलो करो स्तुति जब फेरे. करो स्तुति जब फेरे हजारों मुझे. हजारों मुझे. क्योंकि स्तुति है समुंदर. क्योंकि स्तुति है समंदर जिसमें शत्रु डूबे. हो जब तक है सांस मेरे पास स्तुति की वजह. प्रभु स्तुति करता रे. प्रभु करो स्तुति खुशी में और ना चाहते भी. ये सही बात है. करो स्तुति ये जानकर सब तेरे वश में है. करो स्तुति. मेरी स्तुति है शास्त्र केवल ध्वनि नहीं. मेरी स्तुति वो गुंज है. मेरी स्तुति वो गुंज यही होगी री जिससे यही होगी. क्या गाएंगे फिर? जब तक है सांस मेरे पास स्तुति की वजह. प्रभु की मेरे मन स्तुति करता रे. प्रभु की मेरे मन शानदार पाऊ. शानदार पाऊ खुदा मेरा जिंदा अंदर में कैसे रखूं. शानदार पाऊ. शानदार पाऊ खुदा मेरा जिंदा अंदर में कैसे रखूं. स्तुति करता रे. प्रभु की मेरे मन स्तुति करता रे. प्रभु की मेरे मन तालियों के साथ. सुनो स्तुति करने की कितनी वजह है. देखो हर चीज गवाह है. तेरी सांस जो हम में जमा है. इंसान तभी तो बना है. तेरी स्तुति हर पल हर युग में. हम गाए प्यार और युद्ध में. रुकना हर दुख और सुख में. मिल गाए तू कितना बला है. राजाओं के राजा की जय जय हो. प्रभुओं के प्रभु की जय जय हो. सृष्टिकर्ता की जय जय हो. परमेश्वर की जय जय हो. मुक्तिदाता की जय जय हो. यहूदा के सिंह की जय जय हो. बलि में मेमने की जय जय हो. ओ यीशु मसीह की जय जय हो. संप्रभु राजा तेरा रा सदा. कब्र को हरा कर जिंदा हुआ. आमेन. विश्वास योग्य तू सच्चा खुदा. कोई नहीं है तुझसे बड़ा. बोलो संप्रभु राजा तेरा रा सदा. कब्र को हरा कर जिंदा. विश्वास विश्वास योग्य तू
सच्चा खुदा कोई नहीं है हे स्तुति करता रे प्रभु मेरे मन स्तुति करता रे प्रभु जय जय हो कम ऑन राजाओं के राजा की प्रभु के प्रभु की सृष्टि कर्ता की मुक्ति दाता की वो परमेश्वर की वो बलि विमिन्न की यीशु मसीह की ओ यीशु मसीह की हालेलुया जोर से ताली बजाएंगे उस यीशु के लिए हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड करो करो अपना देव जीवंत है प्रेज द लॉर्ड आपण देवाच्या स्तुतीचे पात्र आहोत हालेलुया ज्यावेळेस आपण त्याची स्तुती करतो तर स्वर्ग आपल्या सोबत आनंद करतो किती लोकांना आवडतं की स्वर्ग आपल्या सोबत आनंद करत आहे हालेलुया कारण जो राजांचा राजा आहे जो प्रभूंचा प्रभू सैन्यांचा यहोवा जो आपली लढाई लढतो तो आज या ठिकाणामध्ये आलेला आहे हालेलुया आज आपल्या जीवनाचं प्रत्येक परिस्थितीचे युद्ध असेल ते परमेश्वराच्या हातात देऊया कारण राजांचा राजा या ठिकाणामध्ये आलेला आहे हालेलुया सर्व मिळून आपण त्याची स्तुती करूया नाचून आणि गाऊन टाळी वाजून प्रभूला गौरव देऊया जोरदार टाळी वाजूया राजा येशू आए है सब मिलके गाएंगे हम ताली बजाएंगे ताली बजाए राजा येशू खुशियाँ मनाओ खुशियाँ मनाओ हाथ उठा के फिर गाए खुशियाँ खुशियाँ मनाओ खुशियाँ मनाओ चिंता छोड़ो स्तुति गाओ क्योंकि राजा यीशु आए सब मिलके गाएंगे क्या बजाएंगे हम ताली बजाएंगे बजाए बजाए राजा यीशु आए सब मिलके गाएंगे हम ताली बजाएंगे सुनेगा कमी घटी को पूरी करेगा तुम मांगो वो सुनेगा कमी घटी को पूरी करेगा तुम मांगो मेरा यीशु सुनेगा कमी घटी को पूरी करेगा तुम मांगो यीशु सुनेगा कमी घटी को पूरी करेगा अरे मन से बुलाने वालों के दिल में खुशियाँ मनाओ खुशियाँ मनाओ चिंता छोड़ो खुशियाँ मनाओ खुशियाँ मनाओ चिंता छोड़ो स्तुति क्यों क्योंकि राजा यीशु आए हैं सब मिलके गाएंगे और क्या हम ताली बजाएंगे थोड़ा मॉनिटर दे राजा यीशु आए हैं सब मिलके गाएंगे हम ताली बजाएंगे खुशियाँ मनाओ में काबिल है
सुना मैं यीशु अव्वल है, माफी में वो कामिल है। पास तेरे रहता है वो, तुम भी पास आ। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ स्तुति गाओ। हाँ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। क्योंकि राजा यीशु जोर से बचाए। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, हम ताली बजाएंगे। खुशियाँ 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 मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। हाँ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। एक दिन ही रह गए, खुशियाँ मना रहा है। हालेलुया, आनंद मनाओ, आनंद मनाओ। बहुत जल्दी खुशियाँ आ रही है, यीशु के नाम से आ रही है। तैयार है, बल देता रोगी को छू लेगा, निर्बल को बल देता रोगी को छू लेगा। मेरा यीशु निर्बल को, यीशु बल देता रोगी को, यीशु छू लेगा। निर्बल को यीशु बल देगा, रोगी को छू लेगा। शैतान भी कांपेगा यीशु के सामने। जल्दी शैतान भी कांपेगा यीशु के सामने। स्टाइल से शैतान भी कांपेगा यीशु के सामने। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। क्योंकि राजा यीशु आए हैं, वो आए हैं, वो आए हैं। राजा यीशु आए हैं, सब के गाएंगे, हम ताली बजाएंगे। टाटा शैतान को टाटा, टाटा शैतान को टाटा, टाटा शैतान को टाटा, टाटा शैतान को टाटा। जब घर से बाहर जाता तुम्ही काय करता? टाटा बोलो, टाटा। मला शैताना माझ्या जीवनापासून तुला टाटा, आजारापासून टाटा, गरिबीपासून टाटा, सिनेमापासून टाटा, मोबाईलपासून करा करा टाटा, आगे 1 2 3 टाटा शैतान, जोर से जोर से टाटा। अरे सुनाई नहीं दे दो इसको, टाटा हाथ ऊंचा उठना, टाटा बाय बाय शैतान को करो करो, बाय 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 है कल तेरा, बाय बाय। जोर से तालियां, ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी शैतानाला जागा राहत नाही। हालेलुया, कारण हे स्थान, ही जागा परमेश्वराला स्तुती देणारी। हालेलुया, बोले
यीशु मसीह की अजून आपण त्याची नाचून आणि गाऊन स्तुती करूया कारण तो परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो यहोवा हिरे आपल्याला विजय देणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वरला आपण धन्यवाद देऊया टाळी वाजवून प्रभूला गौरव देऊया तू है यहोवा
जो मुहैया करता है, तू है यहोवा शालोम जो तसल्ली देता है। तू है यहोवा जो मुहैया करता है, तू है शालोम, शालोम जो तसल्ली देता है। तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। आज शैतान भी झुक जाएगा, आज शैतान भी झुक जाएगा, कल भी शैतान ही झुक जाएगा, कल भी शैतान भी झुक जाएगा। उठाए चर्च, वो हमारा बादशाह। ओ तूने बेटा दिया, सबको माफ किया, नया जन्म दिया, रूह से भर दिया। हक से गाएंगे, आज शैतान भी झुक जाएगा, कल शैतान भी झुक जाएगा। साथ में गाएंगे क्वायर, यीशु यहोवा है, वो पाक यहोवा है, वो नीसी है, वो राफा है, वो शालोम है, वो अदोनाय है, वो यावे परमेश्वर है, वो इस जगह में मौजूद है। ओ वो यहोवा मौजूद है जगह में, वो यहोवा है जगह में, वो यहोवा है। यीशु आया है, यीशु आया है, यीशु इस जगह में आया है। थैंक यू लॉर्ड जीसस, धन्यवाद यीशु, सर्व गौरव आम्ही तुला देतो राजा। जोरदार टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद, आपले डोळे बंद करूया। आज आपण त्याची आराधना करत आहोत, खरोखर तो पवित्र परमेश्वर आहे लॉर्ड। आज आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, जसं तू यरिहोच्या भिंतीला पाडलं परमेश्वर, आज या स्तुतीद्वारे परमेश्वर प्रत्येक बंधन तुटली जाणार राजा। आज त्या देवाचा आत्मा आपल्या मध्ये आलेला आहे, आनंदाने त्याची आराधना करूया, आपलं मुख उघडून त्याची आराधना करूया। धन्यवाद येशू, दिवसने कोण तू नमस्कार, पवित्र आत्म्याची आग आज यामध्ये प्रभू तुझ्या सामर्थ्य इथं आलेले आहे परमेश्वर। आज आम्ही तुझी स्तुती करतो, आराधना करतो। यस आमेन, यस फादर लॉर्ड, कम ऑन, आज घोषणा करूया, आज घोषणा करूया, प्रत्येक येरूची भिंत पडणार आहे, प्रत्येक दरवाजे आज उघडले जाणार आहे, जे घडला नाही ते आज होणार आहे।
on, sing it to the Lord. Main gaau hallelujah. Mere shatruo ke beech mein. Main gaau hallelujah. Avishwas ke samne. Mega hallelujah, ye dhun mera hathiyar hai. Mega hallelujah, swarg mere liye lade. Apne haathon ko utha ke gaye, ho gaunga main. Ke bhi ucha, ucha aur ucha, tere mahima ke gheer namumkin mein se, namumkin mein se, jaagi ummeed. Mrityu hari, mrityu hai hari, zinda hai masee. अपनी पूरी जान से, अपनी पूरी जान से मैं गाऊं हालेलुया, गाऊं हालेलुया, अंधकार को देखूं भागते. और एक बार मैं गाऊं हालेलुया, गाऊं हालेलुया, पूरी जान से अपनी हो. मैं गाऊं हालेलुया, गाऊं हालेलुया, अंधकार को देखूं भागते. कौन गाऊंगा मैं तूफानों के, गाऊंगा मैं तूफानों के. कमान ऊंचा और ऊंचा, ऊंचा और ऊंचा, तेरी महिमा के, तेरी महिमा के भी नामुमकिन में से, नामुमकिन में से जागी उम्मीद. मृत्यु है हारी, मृत्यु है हारी, जिंदा है मसीह, जिंदा है मसीह. मैं गाऊं हालेलुया, रहस्य जब घेरे मुझे, मैं गाऊं हालेलुया, वो डर का हक नहीं मुझ पे. Come on. मैं गाऊं हालेलुया, रहस्य जब घेरे मुझे, हो मैं गाऊं हालेलुया, वो डर का हक नहीं मुझ पे. क्वायर गाऊंगा मैं, अपने हाथों को उठाए चर्च, तूफानों के भी ऊंचा, ऊंचा और ऊंचा, तेरी महिमा के गीत नामुमकिन में से जागी उम्मीद. मृत्यु है हारी, मृत्यु है हारी, जिंदा है मसीह, जिंदा है मसीह. कमान अपना आवाज उठाना रहो, अपना आवाज उनसे खरा, ते देवाला मना प्रभु बंधना तुटलेस पाहिजे, प्रभु आजारी मोकळे झालेच पाहिजे, देवा शक्य गोष्ट शक्य झालीच पाहिजे. हो धन्यवाद. हो आवाज उठाओ, आवाज उठाओ, आवाज उठाओ, आवाज उठाओ, आवाज उठाओ, शत्रुओं के बीच में आवाज उठाओ,
अविश्वास के सामने आवाज उठाओ, ये धुन मेरा हथियार है, आवाज उठाओ मेरे लिए, आवाज उठाओ, गाऊंगा मैं तूफानों के भी ऊंचा 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 तेरी महिमा के गीत, नामुमकिन में से नामुमकिन में से जागी उम्मीद, मृत्यु मृत्यु है हारी, जिंदा है मसीह, ओ मैं गाऊं हालेलुया, मैं गाऊं हालेलुया, मैं गाऊं मैं गाऊं हालेलुया। Come on, church, गाओ या। आवाज उठाओ, आवाज उठाओ, आवाज उठाओ, खुल रहे हैं द्वार, खुल रहे हैं, आवाज उठाओ, कौन सिंग इट क्वाइट, आवाज उठाओ, मेरे शत्रुओं के बीच में आवाज उठाओ, विश्वास के सामने आवाज उठाओ, ये धुन मेरा हथियार है, आवाज उठाओ, स्वर मेरे लिए लड़े, आवाज उठाओ, हर एरियो की दीवार कल टूटने वाली है, जो रुका है वो आने वाला है, जो कमी घटी है वो दूर होने वाली है, वो यीशु करने वाला परमेश्वर है, और वो सब संभव करता है, वो असंभव को भी संभव करने वाला परमेश्वर वो खड़ा है, वो मेरा यहूदा का सिया कल खड़ा रहेगा और वो जीत भी दिलाएगा, उसे पता है कैसे जीतना है, वो एक भी लड़ाई हारा नहीं है, वो जीतने वाला परमेश्वर खड़ा है, वो जीतने वाला परमेश्वर खड़ा है, हम डरेंगे नहीं खुदा, हमारे हाथों को उठा के हम गाएंगे, मैं गाऊं हालेलुया, मैं गाऊं हालेलुया, तेरी उपस्थिति झुका, धन्यवाद परमेश्वर, ये सब आराधना का गौरव हम आपको देते हैं, आपने हमें रचा है, बनाया है, और आगे तू आने तक हमें चलाने वाला खड़ा है, जोर से ताली बजा के उस परमेश्वर का धन्यवाद करें, सब स्तुति सब महिमा सब गौरव सब प्रशंसा सब सम्मान सब पराक्रम हम आपको देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते और सबने मिलकर कहा, हालेलुया, बोलो यीशु मसीह की, एक जोरात ताळी वाजवून प्रभूशीला आपण गौरव देऊया, कारण आपण देवाच्या उपस्थितीमध्ये खाली बसूया, यावेळेस विनियार्ड ब्लेसेड चर्च अहमदनगर मधून आम्ही तुमचं स्वागत करतो, जे आमच्याशी ऑनलाईन कनेक्ट आहेत त्यांचं प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करत आहोत, ही साक्षीची वेळ आहे, यावेळेस तुमची काही टेस्टमनी असेल साक्ष असेल तर प्लीज तुम्ही पुढे या, तुमची साक्ष तुम्ही सांगू शकता, जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत
ते देखील तुमची साक्ष व्हॉट्सअपद्वारे, कमेंट्सद्वारे किंवा तुम्ही फोन करून तुमची साक्ष आम्हाला कळवू शकता. हालेलुया. बोल येशू मसीह की, बोल येशू मसीह की. खरोखर देवाची अद्भुत उपस्थिती या ठिकाणी आहे आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आज प्रत्येक बंधन तुटलं जाणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपलं विनायक ब्लेसेड चर्चचं प्रेयर टावर सकाळी 7 ते 7:30 वर्शिप टावर ओपन असतं. प्लीज तुम्ही तिथे येऊ शकता, देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसू शकता, स्तुती आराधना करू शकता, सहकुटुंब मिळून तुम्ही त्या वर्शिप टावरमध्ये भेट द्या आणि अवश्य प्रभू येशूच्या नावात प्रत्येक बंधन जे तुटतात त्याचा अनुभव तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. हालेलुया. तसंच आपलं ऑफिस 9:30 ते 7:30 ओपन असतं. तुमच्या काही प्रार्थना विनंत्या असतील, तुमच्या घरी काही उपकार स्तुती किंवा बड्डे किंवा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करू शकता. आमचे लीडर्स तुमच्या घरी प्रार्थनेला येतील आणि तुम्ही त्या 9:30 ते 7 दरम्यान कधी येऊन तुम्ही प्रार्थना करून घेऊ शकता किंवा प्रार्थना योद्धा बनून तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करू शकता. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की. चर्च तुम्ही आनंदित आहात. एक हात उंच करून एक जोरात टाळी वाजवून प्रभू येशूला आपण गौरव देऊया. यावेळेस साक्षीची वेळ आहे. प्लीज तुम्ही पुढे या, आपण काही साक्षी ऐकणार आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. तसंच आज सगळ्यांना सांगण्यात येत आहे, आज 14 तारीख आहे आणि आज रात्री बरोबर 10 ते 4 आपली नाईट प्रेयर आहे, रात्रीची प्रार्थना आहे. ही नाईट प्रेयर बरोबर प्रेयर टॉवरमध्ये असेल तर प्रेयर हॉलमध्ये आहे. तुम्ही येऊ शकता, तुम्ही या नाईट प्रेयरचा अनुभव घ्या. देवाची अद्भुत उपस्थिती या नाईट प्रेयरमध्ये असते. तुमच्या समस्या असतील, अडचणी असतील, आजार असतील तर तुम्ही या आणि या नाईट प्रेयरचा अनुभव घ्या. देवबापाच्या उपस्थितीमध्ये आज प्रत्येक आजार तुटले जातील. आज विशेष आपण आपल्या चर्चसाठी आणि विशेष पास्टरांसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. ही प्रार्थना बरोबर 10 वाजता सुरू होईल तर तुम्ही प्लीज तुम्ही पहा, तुमचे नातेवाईक, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे मित्रपरिवार तुम्ही या प्रार्थनेला उपस्थित राहत आहात. विशेष करून आज रात्री बरोबर 10 वाजता ही प्रेयर सुरू होईल. विशेष करून सगळे लीडर्स, स्क्वायर्स, एल्डर्स सगळेजण या नाईट प्रेयरला उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत. यावेळी साक्षीची वेळ आहे, तुम्ही आपण काही साक्षी ऐकूया. प्रेज द लॉर्ड. या बहिणीची साक्ष आहे. ही बहीण सांगते की तिला 6 महिने ब्रेक मिळाला कामावरनं आणि बोलवत नव्हते, परंतु काही दिवसानंतर तिच्याबरोबर जे काही ब्रेकमध्ये होते ते सगळ्यांना बोलवण्यात आले, यांना मात्र बोलवण्यात आलं नाही. आणि मग या जरासं निराश झाल्या, परंतु ज्यावेळेस त्यांच्यासाठी प्रभू येशूच्या नावाला हाक मारण्यात आली, त्या सांगत आहेत शैला सिस्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस प्रार्थना केली लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल आला आणि त्यांना बोलवण्यात आलं कामावर. आणि खरोखर प्रभू येशूने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात केलं, त्यांना नोकरी दिली आणि म्हणून त्या सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. उंच हात करून हालेलुया. बोलो येशू मसीह की, राजाओं के राजा की. आपला परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. हालेलुया. हे सिस्टर सांगतात की त्यांची पायाची जी नस आहे, शीर आहे, ती क्लॉट झाली होती, रक्त गोठलं होतं आणि त्यांची ट्रीटमेंट चालू होती पण काही फरक पडत नव्हता. पण जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, प्रभू येशूच्या नावाला हाक मारली, त्या क्षणाला प्रभू येशूने त्यांना आरोग्य दिलं आणि ते सांगतात की कुठलीच ऑपरेशनची गरज पडली नाही. त्याबद्दल सर्व महिमा ते प्रभू येशूच्या नावाला देतात. जोरदार टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. देऊया. बोल येशू मसीह की. एक जोरात टाळी वाजून प्रभूला आपण धन्यवाद देऊया. या सिस्टरांच्या मुलाची साक्ष आहे. ते म्हणतायत 1 वर्ष झालं माझ्या मुलाला व्यसन होतं, तंबाखू, गुटखा आणि अनेक प्रकारचे व्यसन तो करायचा. आणि त्या म्हणतायत मी खूप त्रासलेली होते, वैतागलेली होते आणि मी प्रभूकडे प्रार्थना करायचे, दे बाप्पा माझ्या तरुण लेकराला या सगळ्या गोष्टीतून तू बाहेर काढ. आणि खरोखर प्रभू महान आहे. त्या म्हणतात देवाने माझी प्रार्थना ऐकली, माझ्या 23 वर्षाच्या तरुण मुलाला प्रभूने या व्यसनातून बाहेर काढलंय. आता तो कुठलंच व्यसन करत नाही. प्रभू येशूने त्याला सगळ्या बंधनातून सोडवलंय म्हणून त्या सगळा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. त्याचप्रमाणे त्या म्हणतायत माझा लहाना मुलगा देखील काल रुसून गेला होता, थोडासा राग त्याला आला, पण त्या म्हणतायत मी त्याच्या साठी देखील प्रार्थना केली आणि प्रभूने त्याचं मन बदललं, तो देखील घरी आलेला आहे. प्रभूने माझ्या दोन्ही लेकरांना आशीर्वादित केलंय. प्रभू येशू त्यांचा सांभाळ करत आहे म्हणून त्या सगळा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. एक जोरात टाळी वाजून प्रभूचा आपण महिमा करूया. प्रेज द लॉर्ड. या भावाची साक्ष आहे. भाऊ सांगतो की त्यांच्या बहिणीचं गळ्यातलं सोन्याचा दागिना हरवला होता
आणि त्यांच्या बहिणीने त्यांना फोन केला आणि ते सांगतात की त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली आणि ज्यावेळेस प्रार्थना केली त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं अरे तुझ्या कामावरच तर पडलेल्या आहे, उद्या लवकर सकाळी जा आणि तिकडे बघ. आणि खरोखर प्रभूने तिचा दागिना तिला सापडून दिला, तिला मिळवून दिला. म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आणि त्यांची दुसरी साक्ष आहे, त्यांच्या भाचीचं लग्न होतं, त्यांना आहेर द्यायचा होता, आहेराची काही तरतूद होत नव्हती, पण ते सांगतायत की मी प्रार्थना केली, विश्वासाने देवाला मागितलं आणि देवाने त्यांची सर्व गरज पूर्ण केली. म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. थँक्यू जीसस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सिस्टर सांगतात, सिस्टर सांगतात की शुक्रवारी, मागच्या शुक्रवारी त्यांचा अचानक त्यांचा लेफ्ट कान बंद पडला आणि ते सांगतात की काही कारण नसतानी तो बंद पडला, मला ऐकायला देखील येत नव्हतं, पण ते सांगतात मी विश्वासाने घरी गेले, मी प्रार्थना करू लागले, माझ्या कानावरती मी हात ठेवला आणि म्हटले येशूच्या नावामध्ये मी आज्ञा केली तर कान उघड. आणि तसंच झालं, येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि जसं या बहिणीने प्रार्थना केली त्या क्षणाला त्यांचं कान उघडलं आणि त्यांना आता ऐकायला येत आहे. त्याबद्दल सर्व महिमा ते प्रभू येशूच्या नावाला देतात. जोरदार टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. या बहिणीची साक्ष आहे, ही बहीण सांगते की तिला नोकरी आहे नगरमध्ये आणि काही कारणास्तव ते वरिष्ठ अधिकारी म्हटले होते तुम्ही काही 5 तारखेपासून येऊ नका कामाला, परंतु ती सांगत आहे की मी विश्वास ठेवला प्रभू येशूवर, माझा विश्वास आहे. सिओन ब्रदरांनी देखील तिच्यासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस प्रार्थना करण्यात आली, ज्यावेळेस प्रभू येशूच्या नावाला हात मारण्यात आली, आज अधिकाऱ्यांचे तोंड परमेश्वराने येशूने बंद केलेले आहेत. आज तिला कोणी काही म्हणत नाही, हे कार्य केवळ येशूच करू शकतो. म्हणून ती सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. थँक्यू जीसस, हालेलुया. या ब्रदरांची आपण साक्ष ऐकूया. ते म्हणतात गेले 4 वर्ष झाले माझ्यामध्ये आणि माझ्या पत्नीमध्ये वाद होते, ती माझ्याशी 4 वर्ष झाले बोलत नव्हती आणि आमच्यामध्ये प्रचंड भांडणं व्हायचे. पण ते म्हणतात जसं मी चर्चला येतो आहे, खरोखर प्रभूने माझ्या जीवनात अद्भुत असं कार्य केलं आहे. माझ्या पत्नीचं हृदय प्रभूने बदललं आहे. 1-1.5 वर्षापासून जसं ती गावाकडे राहत होती, पण आता ती माझ्याकडे राहायला आलेली आहे. प्रभूने आमचा समेट घडून आणला आहे. देवापणे आमचं तुटलेलं घर पुन्हा एकदा बसवलं आहे. देवापणे आमच्या जीवनात कार्य केलं आहे. म्हणून ते सगळा गौरव प्रभूला देत आहे. ते म्हणतायत माझ्या पत्नीबरोबर माझे साडू, माझे मेवणे आज चर्चला आलेले आहेत. तिच्याबरोबर प्रभूने तिच्या कुटुंबाचं तारण केलं आहे. म्हणून ते सगळा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. एक जोरात टाळी वाजवून प्रभूला आपण धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. या लेकराची साक्ष आहे आणि खरोखर प्रभू अद्भुत कार्य करणार आहे. या लेकराच्या शिक्षणामध्ये प्रभूने त्याला साह्यान मदत केली. तो सांगत आहे की CET त्याचा पेपर होता जरा हार्ड गेला होता, पण प्रभूने त्याच्या देखील त्याला पास केलं. तो MBA करत आहे आणि आज त्याला बँकेचं पॅकेज मिळालेलं आहे 2,80,000. आणि खरोखर प्रभूने त्याच्या जीवनामध्ये एवढं अद्भुत कार्य केलेलं आहे आणि प्रभूने त्याला आशीर्वादित केलं. म्हणून तो सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. जीसस, हालेलुया. एक अद्भुत साक्ष तुम्ही ऐकणार आहात. हे सिस्टर सांगतात त्यांचा भाऊ जो 15 वर्षापासून दारू पित होता, गांजा, वेगवेगळे व्यसन तो करत होता, पण ते सांगतात आम्ही चर्चला येऊ लागलो, विश्वासाने प्रार्थना करू लागलो, हालेलुया, आणि प्रार्थनेद्वारे चमत्कार होतात, हालेलुया. ते सांगतात आज 6 महिने झाले माझ्या भावाने दारू पिली नाही आहे, कुठलंच व्यसन केलं नाही आहे. प्रभू येशूने आमच्या परिवारामध्ये माझ्या भावाच्या जीवनामध्ये हा चमत्कार केला आहे. त्याबद्दल सर्व महिमा ते प्रभू येशूच्या नावा देतात. जोरदार टाई वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. थँक्यू जीसस. यावेळी संडे स्कूलच्या लेकरांनी संडे स्कूलमध्ये जा, तुम्ही पहा की तुमची लेकरं संडे स्कूलमध्ये जात आहेत. पाठीमागे हॉलमध्ये संडे स्कूल भरलेला आहे. संडे स्कूल टीचर त्यांना बेस्ट रीतीने शिकवत आहेत की पहा तुमची लेकरं तुमच्याजवळ न बसता ते संडे स्कूलमध्ये गेलेली आहेत. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. काय आपण आपले डोळे बंद करूया. ह्या सगळ्या साक्षींचा गौरव आपण प्रभूला देऊया. उठून उभं राहूया. प्रभूचे आभार मानले पाहिजे आपण की देवबाप आपल्या चर्चमध्ये महान आणि अद्भुत कार्य करत आहे. ओ थँक्यू जी. कोणी खाली बसणार नाही, सगळ्यांनी उठून उभं राहा आणि आपण प्रभूला धन्यवाद देत आहोत. आपण प्रभूचे आभार मानत आहोत. आज प्रभूमुळे आपण या जागी आहोत. आज परमेश्वरामुळे आपण श्वास घेत आहोत. आज पायात बळ त्यांनी दिलेलं आहे, तर आपण उठून उभं राहिलं पाहिजे. परमेश्वराला आपण धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आपण आभार मानले पाहिजे. ओ थँक्यू होली स्पिरिट. प्रभूचे आभार माना. आपले मुख उघडून आपण प्रभूचे आभार मानूया. तो या जागेमध्ये आहे, प्रभू या जागेमध्ये आहे, त्याचा अभिषेक या जागेमध्ये आहे, त्याची उपस्थिती या जागेमध्ये आहे. आणि तो आता गोष्टी बदलत आहे, तो आता आपली परिस्थिती बदलत आहे, तो आता आपली परिस्थिती बदलत आहे. ओ थँक यू जीसस.
है मेरा सहारा, yes, yes, तुझ बिन मैं अपनी नजर अपन प्रभु कडे लावूया, वो तेजा आशीर्वाद आपने बोले ही है मेरा सहारा, तेजा सामर्थ्य आपने बोले मैं है मेरा सहारा, तुझ बिन मैं अधूरा, तू ही है मेरा सहारा, तुझ बिन मैं अधूरा, हो भरोसा है तू मेरा प्यारा यीशुआ, दोषी मैं खड़ा था, लहू ने तेरे मुझे मुक्ति दिया, मायूसी छाई थी प्यार ने तेरे मुझे आनंद दिया, दोषी दोषी मैं खड़ा था, लहू ने तेरे मुझे प्यार ने तेरे मुझे आनंद दिया, सभी के लिए भरोसा है, भरोसा है तू मेरा पूरा वाला शथरा प्यारा यीशु प्रभुशी बोला तू मेरा, ओ तो तुम्हाला हिम्मत देते प्यारा यीशुआ, ओ तो तुम्हाला ताकत देते कोई दे बापा तो आपला भरोसा है, भरोसा है तू मेरा प्यारा यीशुआ, जस तुम्हें बोलते तो तुम्हारा नवी अभिषेक देते, नवी ताकत देते, नवी स्ट्रेंथ तुम्हारे येते, नवी स्ट्रेंथ तुम्हारे येते रबाला सथारी बाबा, ओ रिबा बाबा बा थोड़ी बारा सथारी बाबा है तू मेरी, यस लॉर्ड प्यारा चर्च छोड़े चर्च अपना आवाज उच्च करून गावी, अपना आवाज उच्च करून, यस लॉर्ड यस मास्टर आज तू आमची ताकत आहेस विद्या प्यारा, तू भरोसा आहेस परमेश्वरा, तू आमचं सर्वस्व आहेस रे बाबा, है तू मेरी, यस यस लॉर्ड थैंक यू होली स्पिरिट,
धन्यवाद प्रभु यीशु, थैंक यू होली स्पिरिट, तुझे उपकार मानतो दे बापा, ओ प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो, तू आमची ताकद आहे, तू आमचं बळ आहेस, तू आमचं सर्वस्व आहेस, ओ आज आमचा जीव तुला धन्यवाद देते, आज आमचा जीव तुला धन्यवाद देते, ओ आभार मानूया, आभार मानूया, त्या प्रभूचे आभार माना, तो देव्या जागेते, आज प्रत्येक आजार निघून जाणार आहे, आज प्रत्येक गाठी निघून जाते, आज प्रत्येक बंधन तुटले जाणार आहे, आज प्रत्येक बंधन तुटले जाते, आज प्रत्येक बंधन तुटले जाणार आहे, तो देव आपल्या मध्ये आहे, आज तो देव आपल्याला रिकामा जाऊ देणार नाही, आज त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अभिषेकाने आज तुम्ही भरून जाते, हो रबाला शथा रिबा बाबा, हो रबाला सथा रबाला शथा रिबाबा, हो रिबाला सथा रिबाला शथा रिबाबा, हो ही देवानी निवडलेली मंडळी आहे, देवानी निवडलेले हे लोक आहेत, देवाचा चांगला अभिषेक या लोकांवरती आहे, ओ थँक यू जीसस, थँक यू होली स्पिरिट, धन्यवाद यीशू, धन्यवाद यीशू, प्रभा आम्ही तुझे उपकार मानतो, तू आमच्या मध्ये आहेस प्रभू, तू आमच्याकडे पाहतेस प्रभू, तू आमचं हृदय पारखतेस परमेश्वरा, देवाप्पा आज आमच्याकडे बघ, ज्या गोष्टी प्रभू तुला नकोय, तू येण्याची वेळ आलेली प्रभू, आणि आम्हाला त्याच पापांमध्ये, त्याच खोटेपणामध्ये, त्याच वाईट सवयीमध्ये, त्याच लबाड्यांमध्ये जगायचं नाही प्रभू, बदलून टाक जीवन, स्वभाव बदलले जाऊ देत प्रभू, हृदय बदलली जाऊ देत, विचार बदलले जाऊ देत, प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात सगळा खोटेपणा निघून जा, सगळ्या चुकीच्या सवयी निघून जा, प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा, प्रत्येक जण नवीन केला जाऊ दे, प्रत्येक हृदय नवीन केलं जाऊ दे, दगडाची अंतकरण काढून टाक प्रभू, काढून टाक, प्रभूला परवानगी द्या जीवनामध्ये, प्रभूला परवानगी द्या स्वतःच्या जीवनामध्ये, बोला प्रभूशी, प्रभू येण्याआधी त्याला जसं हवंय तसं त्याला तुम्हाला बनवू द्या, त्याला घडवू द्या, त्याच्या आवडीमध्ये त्याला तुम्हाला बनवू द्या, तुमच्या जीवनावरती त्याला राज्य करू द्या, तुमच्या हृदयावरती त्याला राज्य करू द्या, तो तुमच्या हृदयाचा राजा असला पाहिजे, तो तुमच्या जीवनाचा मालक असला पाहिजे, तुमच्या जीवनाचा मालक मोबाईल किंवा हे जग असता कामा नये, जीवनाचा मालक येशू असला पाहिजे, धन्यवाद येशू, थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, ये दे बाप्पा, ह्या चर्चमध्ये आम्ही स्वागत करत आहोत, आम्हाला माहिती प्रभू जरी आत्ता आमचे पास्टर इथे नाही आहेत पण आत्म्याने आमच्या बरोबर आहेत, आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू आमच्या पास्टरना लवकरच तो आमच्यात घेऊन येते, लवकरच तो आमच्यात घेऊन येते, आमचे पास्टर आमच्यामध्ये लवकरच येणार आहेत पित्या, आम्ही आमच्या पास्टरांसाठी प्रार्थना केलेली आहे, आम्ही तुला सांगितलेलं आहे प्रभू, आणि आम्हाला विश्वास मेंढपाळ तू दिला आहेस प्रभू, आज दे बाप्पा अभिषिक्त मेंढपाळ दिला आहे, आणि तो अभिषिक्त मेंढपाळ मोठ्या सामर्थ्याने, मोठ्या अभिषेकाने, ओ सिंहासारखा तो येते, तो येते, तो येते, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, दे बाप्पा यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की आज प्रत्येकाशी तू बोल प्रभू, आज प्रत्येक हृदय दे बाप्पा रिन्यू केलं जाऊ दे, रिन्यू केलं जाऊ दे, प्रत्येक हृदयाशी दे बाप्पा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज त्यांना मिळणार आहे, आज प्रत्येक गाठी आणि कॅन्सर निघून जाणार आहे, दे बाप्पा ज्या गोष्टी तुझ्यापासून नाही आहेत ह्या चर्चमध्ये दे बाप्पा आम्ही परवानगी देतो, आमच्या जीवनावर तू राज्य कर, ह्या मंडळीवर तू राज्य कर पित्या, आम्ही प्रार्थना करतो जसा आमचा पास्टर विश्वासू आहे, भिणार आहे देवाला प्रत्येक गोष्टीमध्ये, देबाप्पा ते भिवून मागतात, विश्वासू आहे देबाप्पा, आज प्रभू आम्हा प्रत्येकाला त्यानुसार जगायचं, आमच्या मेंढपाळानुसार ज्याने आम्हाला शिकवलंय, वचनात वाढवलंय पित्या, आम्ही ते लोक आहोत की ज्या देवाने आमच्या पास्टरला निवडलेलं आहे, त्या पास्टरचे आम्ही मेंढरे आहोत, स्ट्रॉंग आहोत आम्ही पित्या, कुठलीच गोष्ट आम्हाला हलवू शकत नाही,
कुठलीच परिस्थिती आम्हाला हलवू शकत नाही, कारण जो परमेश्वर आमच्या बाजूचा आहे, देव आमच्या बाजूचा आहे, देव आमच्या बाजूचा आहे, देव आमच्या बाजूचा आहे. आमेन. कोणी आमच्या विरोधात नाही थांबू शकत. कुठलं जेल, कुठलीच भिंत, कुठलीच गोष्ट आमच्या समोर थांबू शकत नाही. ओ थँक यू जीसस. धन्यवाद स्वर्गीय पित्या. आम्ही सगळा गौरव प्रभू तुला देतो. आता प्रभू तुझ्यापासून ऐकण्याची वेळ आहे. बोल पित्यास तुझ्या मंडळीशी, बोल दे बाप्पास तुझ्या लेकरांशी, आणि होऊ दे तुझा गौरव. प्रभू येशूच्या नामात मागत आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणा आमेन. बोले येशू मसीह की. यावेळेस कृपा करून खाली बसून घ्या. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. लवकरच तो आनंदाचा क्षण देव आपल्यामध्ये घेऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्या क्षणामध्ये तुम्ही इथं असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक आज लग्नामध्ये, वाढदिवसामध्ये वेगळ्या गोष्टीत आहेत, पण मी तुम्हाला सांगेल की देवा आत्तापर्यंत ज्या प्रार्थना केल्यात प्रभूने ऐकल्यात. जे ऑनलाईन पाहत आहेत पहा, आज संध्याकाळची जी नाईट प्रेयर आहे, जी आपण रात्रभर प्रार्थना करणार आहोत, अतिशय महत्त्वाची आजची प्रेयर आहे. तर मी विनियाट बेसे चर्चला सगळ्यांना सांगू इच्छिते की आज संध्याकाळी बरोबर 10 वाजता, म्हणजे आज रात्री 10 वाजता, 10 ते 4 वाजेपर्यंत आपली नाईट प्रेयर आहे. आणि त्यामध्ये पूर्ण क्वायर असणार आहे, व्हॉलिंटियर असणार आहेत, जे आपले जेंट्स व्हॉलिंटियर, लेडीज व्हॉलिंटियर कंपल्सरी. आपण संध्याकाळी रात्री उपास आणि उपास करायचा करा रात्री, नसेल तर जेवण करून या, पण रात्री 10 ते 4 वाजेपर्यंत ही नाईट प्रेयर आहे, रात्रभर प्रार्थना आहे. तर तुम्ही पहा की तुम्ही आमच्याबरोबर आहात. प्रेज द लॉर्ड. आणि ही जे नाईट प्रेयर आहे, प्रत्येक सैतानाची बंधनं आज तुटली जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगेल, ज्या काही तुम्ही रात्रीतल्या प्रार्थना आहेत ना, अतिशय महत्त्वाच्या प्रार्थना आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज आपल्या चर्चसाठी, आपल्या पास्टरांसाठी, मंडळीसाठी प्रार्थना करणार, पण तुम्ही प्रार्थना करण्याआधी देव तुम्हाला उत्तर देणार आहे. तुमच्या पर्सनल जीवनामध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जर कुणी आजारी असेल या संध्याकाळी, जर सैतानाच्या बंधनात आहात, समस्येत आहात, मी तुम्हाला सांगेल प्रभू आज मोठा अभिषेक आज पाठवणार आहे. आज रात्री आपण दृष्टांत बघणार आहे. आज रात्री प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलणार आहे. तर ही संधी गमवायची नाही. सगळ्यांनी म्हणा, ही संधी मी गमावणार नाही. मी त्याग करणार आहे. मी त्याग करणार आहे. सगळ्यांनी म्हणा, मी त्याग करणार. मी त्याग करणार आहे. कारण कुठलीही गोष्ट किंमत मोजल्याशिवाय मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीची किंमत मोजता ना, हो, त्यानंतर तुम्ही गोष्टी बघणार. आमेन. एक रात्र प्रभूला देऊन टाकायची. प्रेज द लॉर्ड. तयार आहात का? अशा रात्री कितीतरी आपल्या पास्टरांनी देऊन टाकल्यात आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कितीतरी रात्री तुमच्या मेंढरांसाठी आपल्या पास्टरने रात्रभर परमेश्वरासमोर प्रार्थना केली आहे. तर एक रात्र तुम्ही तुमच्या पास्टरांसाठी प्रार्थना करणार का? करणार. हात वर करा. देवप्पा यांचा फोटो काढ. आज रात्री हे म्हणलेत यांच्या पास्टरांसाठी ते उभं राहणार आहेत. मी तुम्हाला सांगेल, आज आपण संध्याकाळी आपल्या पास्टरांसाठी प्रार्थना करणार आणि गोष्टी खूप लवकर बदलणार आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की. तर यावेळेस परत एकदा पास्टर सचिन आपल्यामध्ये आहेत. आज देवाचं वचन घेऊन आलेत ते आपल्यासाठी. एक टाळी वाजवूया आणि त्यांचं स्वागत करूया. हालेलुया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. तुम्हा सगळ्यांमध्ये येऊन पुढे एकदा आनंद होत आहे. एक प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक जोरदार टाळी वाजवूया की तो महान परमेश्वर आहे, तो सर्व समर्थ देव आहे, आणि आपल्या मागण्या आणि कल्पना याच्याहून अधिक देणारा तो देव आहे. आज देखील तुमच्या हृदयामध्ये काही इच्छा घेऊन तुम्ही आलेले असाल. देव तुमच्या हृदयातल्या इच्छेप्रमाणे, देव तुमच्या हृदयातल्या मागणीप्रमाणे तुम्हाला आशीर्वादित करो. किती लोक आज विश्वासानं आलेले आहेत.
प्रेज आणि देव कॅमेरा घेऊन बसलेले आहे वरती तुम्हाला सगळ्यांचे फोटो घेण्यासाठी आणि तुमची आठवण करण्यासाठी. आणि म्हणून तर आज आनंद करा, ही वेळ तुमची आहे, हा क्षण तुमचा आहे. आज तुम्ही आलेले नसून प्रभू येशू ख्रिस्तानं आजच्या सभेला तुम्हाला आणलेलं आहे. आणि म्हणून तर हे आजचा दिवस, आत्ताचा क्षण हा तुमचा क्षण आहे. आणि आज देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. मला सांगायला आवडेल की तुम्ही सगळेजण विन्यान ब्लेसर चर्चमध्ये रोवलेले लोक आहात. यस. आणि देवाचे अभिषिक्त लोक आहात, सामर्थ्याने भरलेले लोक आहात. आणि आपला क्वायर अभिषिक्त आहे, आपले व्हॉलेंटियर अभिषिक्त आहेत, आपले मीडिया टीम अभिषिक्त आहे, आणि आपले प्रेयर वॉरियर अभिषिक्त आहे. आणि म्हणून तर माझी इच्छा आहे की देवाने या सुंदरशा गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. का नाही, प्रभूसाठी आणि या सगळ्या लोकांसाठी टाळी वाजवावे. पण देवाने चर्चमध्ये रोवल्याशिवाय कोणी या ठिकाणामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून तर आज आनंद आहे की तुम्ही सगळेजण देवाच्या मंदिरामध्ये रोवलेले लोक आहात आणि प्रभूने तुम्हाला बोलावलेलं आहे, देवाने तुम्हाला निवडलेले लोक आहात. आणि आज या ठिकाणामध्ये तुम्ही सहजासहजी नाही आहात, ही देवाची योजना आहे तुमच्या परिवारासाठी, तुमच्या घरासाठी, चर्चच्या उन्नतीसाठी आणि चर्चच्या वाढीसाठी प्रभूने तुम्हाला या ठिकाणामध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही आनंदी आहात का मग? येस. खरोखर किती लोक आनंदी आहेत? येस. परिस्थितींकडे बघू नका, आपण परिस्थितींकडे बघणारे लोक नाही आहे. तर आपला जो परमेश्वर परिस्थितींना बदलणार आहे त्या देवाकडे बघणारे आपण लोक आहात. आणि म्हणून आज तुमची परिस्थिती काही असो, आज देव तुमच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देईल. आणि देव आज तुमच्या प्रत्येकाची भेट घेतल्याशिवाय तुम्ही या ठिकाणातून जाणार नाही आहे. आणि म्हणून आज सांगायला आवडेल की तुम्ही सगळेजण या ठिकाणामध्ये जे बसलेले आहात देवाचे अभिषिक्त लोक आहात, अभिषिक्त पास्टरांचे अभिषिक्त लोक आहात. है ना. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की सगळ्यात अगोदर तुम्ही सिस्टरांसाठी आणि तुम्ही सियोनसाठी माझी इच्छा आहे की एक जोरात टाळी वाजवावी. येस. या पाठीमागे कारण आहे. येस. कारण दुःखातून आणि त्रासांमधून ज्यावेळेस आपण स्तुती देवाला देतो, अर्पण आपण देवाला देतो आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, लक्षात ठेवा ते सगळ्यात मोठं अर्पण आहे, सगळ्यात मोठं अर्पण. आणि तुम्ही पण तुमच्या त्रासात दुःखात तुम्ही आजच्या सभेला आलेले आहात, तुम्ही देवासाठी एक मोठं अर्पण तुम्ही देत आहात आणि देव तुमचं अर्पण नक्की मान्य करेल आणि देव तुमचं प्रतिफळ तुम्हाला नक्की देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा प्रेज द लॉर्ड. बघा कोण आहे तुमच्या बाजूला. कधी कधी आपण येतो, आपण बसतो, ऐकतो आणि आपण निघून जातो आणि कळतही नसतं आपल्या बाजूला कोण आहे. आणि म्हणून चांगला हातात हात द्या, प्रेज द लॉर्ड करा, सुंदर असं प्रेज द लॉर्ड करा त्यांना आणि सांगा आज प्रभू तुमची भेट घेणार आहे. याकोब पहिला अध्याय 2-3 आणि 4 वचन आपण बघणार आहोत. सगळ्यांनी आपलं पवित्र शास्त्र बाहेर काढा. याकोबाचा पहिला अध्याय 2-3 आणि 4 वचन कृपयाचा. याकोब देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याचकडून जे 12 वंश पांगलेले आहेत त्यांना सलाम. माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते, तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. मिळाले सगळ्यांना. याकोब पहिला अध्याय 1-4 वचनांमध्ये आपण आहोत आणि याचा विषय जो आहे तो परीक्षांविषयी आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात दिलेलं आहे की नाना प्रकारच्या परीक्षा ज्या तुमच्या जीवनांमध्ये येत आहेत आणि ज्या तुमच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्या जीवनांमध्ये आलेल्या परीक्षांसाठी देवाला धन्यवाद द्या आणि देवाचे आभार माना आणि प्रभूला स्तुती द्या, देवाला गौरव द्या, कारण परमेश्वरानं त्या परीक्षेसाठी तुमची निवड केलेली आहे. तुम्ही आनंदी आहात का मग? येस. आनंदी आहात का मग? येस. आणि जर नसाल तर तुम्ही आज आनंद केला पाहिजे, कारण देवाने तुमची निवड केलेली आहे त्या गोष्टींसाठी, त्या परीक्षांसाठी, त्या त्रासांसाठी, त्या दुःखांसाठी. आता अनेक लोक म्हणतील की परमेश्वर परीक्षा मला देतो का? लक्षात ठेवा की आपल्या विश्वासाची परीक्षा असते. आणि देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की आपण जर विश्वासू आहोत, रविवारच्या सभेला येणारे लोक आहोत, उपासनेचे जर आपण लोक आहोत, तर आपण विश्वासणारे आहोत. आणि म्हणून देव अनेकदा आपल्या विश्वासांची परीक्षा करतो, देव अनेकदा आपल्याला पारखण्यासाठी येतो, देव अनेकदा आपल्याला बघण्यासाठी येतो की आपण विश्वासामध्ये किती खंबीर आहोत. आपण आहोत विश्वासू, तर परमेश्वर म्हणतो मला तुझा विश्वास बघू दे, मला तुझा विश्वास पाहू दे की तू विश्वासामध्ये किती खंबीर आहे, किती स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिले दुसरं वचन, माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना. आणि बाइबलमध्ये लिहिले की भावांनो,
आता अनेक लोक म्हणतील फक्त ब्रदर्ससाठी आहे, पण लक्षात ठेवा हे वचन स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी देखील आहे. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस तुमच्या परीक्षा होत असतात अशा परीक्षांच्या वेळांमध्ये वचनात लिहिलेलं आहे की आनंद माना, आनंद माना की परमेश्वरानं तुमची निवड केली आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्ही पासच होणार आहात. येस, ज्या कुठल्या परीक्षांमध्ये आज तुम्ही आहात, नाना प्रकारची परीक्षा असेल, कदाचित आजारपणाची ती परीक्षा असेल, कर्जाची परीक्षा असेल, टेन्शन असेल, काळजी असेल, घराचे प्रॉब्लेम असतील, लेकरांचे प्रॉब्लेम असतील, तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्याचे अनेक शत्रू असतील, वाईट आणि दुष्टलोक तुमच्यावर उठले असतील, नाना प्रकारची परीक्षा असेल, पण परमेश्वर म्हणतो की त्या प्रत्येक परीक्षांमध्ये आनंद कर, आनंद मान की परमेश्वर जो आहे तो तुझ्या बरोबर आहे आणि तू त्या परीक्षेमध्ये पास होणार आहे, तुम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहात. किती लोकांचा विश्वास आहे? यस, परीक्षा देण्या अगोदरच विश्वास ठेवा की परमेश्वर तुमच्या वतीनं लढणार आहे. देव तुमच्या प्रत्येकाला साह्य आणि मदत करणारा परमेश्वर आहे. आणि जो कुठला पेपर तुम्ही लिहित आहात, आज देखील आपले पास्टर मोठे पेपर लिहित आहे, मोठी डिग्री आहे आणि मोठ्या डिग्रीची परीक्षा ते देत आहे. आणि तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये पाहाल, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही ऐकाल. आणि म्हणून तर आज तुम्हाला देखील मला प्रोत्साहन द्यायला आवडेल, जी कुठली परीक्षा नाना प्रकारची परीक्षा असेल त्या परीक्षांमध्ये आनंद माना, आनंद माना. जर तुम्हाला कोणी विचारलं ब्रदर कसे आहात, सिस्टर तुम्ही कसे आहात, तुम्ही म्हणा मी आनंदी आहे की देवाने माझी निवड केलेली आहे, देवाने मला योग्य ठरवलेलं आहे की मीच ही परीक्षा देऊ शकतो. तुमच्या बाजूवाल्याला सांगा तुम्हीच ती परीक्षा देऊ शकता आणि तुम्हीच पास होऊ शकता आणि तुम्हीच साक्ष द्यायला पुढे येऊ शकता. आणि देवाच्या वचनात लिहिलं तिसरं वचन, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. आणि बायबलमध्ये आलेलं आहे विश्वासाची परीक्षा सहनशीलता निर्माण करते. पवित्र आत्म्याचं फळ आहे सहनशीलता. आणि देवाच्या वचनात लिहिलंय की सहनशीलतेला त्याचं काम करू द्या. तुमच्या आतमध्ये काहीतरी होत असतं माहिती तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही परीक्षांमध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही त्रासांमध्ये दुःखांमध्ये तुम्ही असता, वेगवेगळ्या परीक्षांमधून तुम्ही जात असता, तुमच्या आतमध्ये पवित्र आत्म्याचं एक फळ आहे सहनशीलता. आणि ते सहनशीलता वाढत असते, तुमच्या आतमधली ताकद वाढत असते, तुमच्या आतमधलं सामर्थ्य वाढत असतं. कधी कधी आपण म्हणतो प्रभू मला नाही जमणार आहे, मला नाही होणार आहे, मला नाही झेपत आहे, मी सहन करू शकत नाही. पण देवाच्या वचनात दिलंय की सहनशीलता तुमच्या आतमध्ये वाढत आहे. आज आपला चर्च जे वेगवेगळ्या नाना प्रकारच्या परीक्षांमधून जात आहे, आज तुम्ही ज्या ठिकाणामध्ये ऐकत आहात, ज्या ठिकाणात तुम्ही बसलेले आहात, ज्या ठिकाणामध्ये देवाचा शब्द तुमच्या कानावर येतो, लक्षात ठेवा तोच देवाचा आत्मा सांगत आहे की तुमच्या आतमधली सहनशीलता वाढत आहे. पवित्र आत्म्याचं एक फळ आहे की ते फळ तुमच्या आतमध्ये देव वाढवत आहे. तुम्ही आनंदित आहात का? आणि जो व्यक्ती पवित्र आत्म्याच्या दानांनी भरलेला आहे, जो व्यक्ती पवित्र आत्म्याच्या नऊ फळांनी भरलेला आहे, तो परिपूर्ण व्यक्ती आहे. आणि परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण करत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये देव तुम्हाला लढण्यासाठी सहाय्य करत आहे, येणाऱ्या दिवसांसाठी परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे. तिसरं वचन आणि चौथं वचन, कारण तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण भावे. आणि बायबलमध्ये आलेलं आहे की ही सहनशीलता जी आहे ती तुम्हाला मदत करणार आहे, ती तुम्हाला परीक्षा द्यायला सहाय्य करणार आहे, तुम्हाला उभं करायला मदत करणार आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला उभं करतं तुमच्या परीक्षांच्या दिवसांमध्ये. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वर परीक्षांमध्ये तुम्हाला पूर्ण करत असतो. कधी कधी आपल्याला वाटतं देवाने मला सोडून दिलंय, कधी कधी अनेकदा आपल्याला वाटतं देवाने मला टाकलेलं आहे, माझ्या प्रार्थनेला का उत्तर मिळत नाहीये, का परिस्थिती बदलत नाही. लक्षात ठेवा पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये काहीतरी करत आहे. आणि जो व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरलेला आहे ना, तो शांत बसत नाही, तो स्तुती करतो, तो प्रार्थना करतो, तो देवाचं वचन वाचतो, देवाच्या मंदिराला येतो आणि देव काय सांगतो तेच तो ऐकतो आणि तेच तो करतो. आणि म्हणून तर आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की पवित्र आत्म्याचं एक नऊ फळ आहे, त्या नऊ फळातलं एक फळ आहे चांगुलपणा. आणि सहनशीलता जी आहे ती तुमच्यामध्ये वाढत आहे आणि तुमच्या आतमध्ये जी आहे ती वाढ होत आहे. तुम्हाला बाहेरून दिसत नाहीये, पण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही बघाल, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही ऐकाल, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही बघाल की तुम्ही बलवान होत आहात, तुम्ही खंबीर होत आहात आणि परमेश्वर तुम्हाला बलवान राष्ट्र बनवत आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ते घडेल आणि देव ते घडवून आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलंय की सहनशीलतेला आपलं काम करू द्या. ज्या परिस्थितींमध्ये तुम्ही आहात ना, टिकून राहा त्या परिस्थितीमध्ये, टिकून राहा. जर तुम्ही देवाचं वचन वाचलं तर वचनात लिहिलेलं आहे की दानिएल जो आहे तो गुहेमध्ये होता, सिंहाच्या गुहेमध्ये. कारण देवाला माहीत होतं की दानिएलच सिंहाच्या गुहेमध्ये राहू शकतो, दुसरा कोणी राहू शकत नाही आहे.
लक्षात ठेवा, देवाला माहिती पास्टरच या सगळ्या परिस्थितींना सहन करू शकतात, दुसरा कोणी ते सहन करू शकत नाहीये. देवाला माहिती योसेफ तोच सगळ्या परिस्थितींमध्ये जाऊ शकतो, सगळ्या परीक्षा देऊ शकतो, आणि म्हणून तर देवाने योसेफाचीच निवड केलेली आहे, म्हणून तर देवाने दानिलाचीच निवड केलेली आहे, आणि म्हणून तर देवाने पेत्राचीच निवड केली आहे की तो सगळं काही सहन करू शकतो, देवाने पॉलचीच निवड केलेली आहे की पॉलच सगळे त्रास दुःख उपासमार गरिबी, आणि देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की उपासमार थंडी गारठा प्रत्येक परिस्थितींमध्ये फक्त पॉलच उभा राहू शकतो. देवाला माहिती आहे, आणि म्हणून तर देवाची तुम्ही ती लोक आहात, देवाचे निवडलेले वंश, देवाचा निवडलेला वंश आणि याजक वर्ग तुम्ही आहात, आणि म्हणून तर देव तुमच्यापासून अपेक्षा ठेवतो की तुम्ही पूर्ण व्हावं. देवाची इच्छा नाही तुम्ही अर्धवट जीवन जगावं, अर्ध जगामध्ये आणि अर्ध देवामध्ये जगावं ही देवाची अजिबात तुमच्यापासून इच्छा नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही पूर्ण व्हा. यस, ज्यावेळेस देवाने मनुष्याला निर्माण केलं बायबलमध्ये लिहिलं त्याच्यात काही दोष नव्हता, त्याच्यामध्ये एकही दोष नव्हता. बायबलमध्ये लिहिलं आहे ज्यावेळेस तरी फळ खाल्ला पापाचा प्रवेश जगामध्ये झाला आणि मग सगळ्या उणीवा निर्माण झाल्या, आणि म्हणून तर आज मनुष्य भटकत आहे, आज मनुष्य अनाथाप्रमाणे सगळीकडे फिरत आहे, दारोदार फिरत आहे. पण ज्यावेळेस तो देवाकडे येतो ना देव त्याला परिपूर्ण करतो. ज्या दर रविवारी तुम्ही चर्चमध्ये येत असताना तुम्ही परिपूर्ण बनता, परीक्षांमध्ये देव तुम्हाला वाढवतो, परीक्षांमध्ये देव तुम्हाला खंबीर करतो, आणि म्हणून तर परीक्षा तुमच्या जीवनामध्ये काय करतात तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुमच्या आतमधली सहनशीलता ती वाढवत असते, दुसरी गोष्ट परीक्षा तुम्हाला तुमच्या जीवनांमध्ये उभ्या करत असतात, तिसरी गोष्ट जी आहे परीक्षा ज्या असतात त्या परीक्षा तुम्हाला प्रत्येकाला येणाऱ्या दिवसांसाठी तयार करत असतात. येणाऱ्या दिवसांमध्ये जे कुठले दिवस तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत देवाला माहिती आहे, त्यासाठी देव तुम्हाला तयार करत आहे. येणाऱ्या दिवसांसाठी देव तुम्हाला खंबीर करत आहे की प्रत्येक त्रासात प्रत्येक दुःखात यापेक्षाही जरी मोठे त्रास आणि संकट आले तरी तुम्ही उभे राहू शकता, तरी तुम्ही या संकटांना तोंड देऊ शकता, आणि म्हणून तर परमेश्वर या चर्चला आणि परमेश्वर आपल्या लीडरशिपला तयार करत आहे, विश्वास ठेवा. चौथी गोष्ट जी आहे परीक्षा ज्या आहे त्या परीक्षा तुम्हाला अनुभव देत असतात. समजा तुम्ही मालक आहात आणि तुम्ही ड्रायव्हरसाठी दोघांची निवड केली आहे आणि दोन ड्रायव्हरसाठी उमेदवार आलेले आहेत आणि जो पहिला उमेदवार आलेला आहे आणि तो तुम्हाला सांगत आहे मी 20 वर्षापासून ड्रायव्हिंग करतो आणि दुसरा जो उमेदवार आलेला आहे तो म्हणतो मी आत्ताच ट्रेनिंग पूर्ण केलं आहे आणि मग मी लायसन घेऊन आलेलो आहे, तुम्ही कोणाला नोकरी द्याल, तुम्ही कोणाला नोकरी द्याल? ज्याला अनुभव आहे. जो म्हणतो आत्ताच मी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे तुम्ही त्याला नोकरी द्याल का जो 20 वर्षांपासून जो ड्रायव्हिंग करतो त्याला नोकरी द्याल? 20 वर्षापासून जो ड्रायव्हिंग, ज्याला अनुभव आहे, ज्याला अनुभव आहे, ज्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं तुम्ही म्हणाल पहिलं 10 वर्ष कुठेतरी काम करा आणि मग माझ्याकडे हे. तुम्ही त्याच्या गाडीवर बसणारही नाही आहे, तुम्ही त्याच्या बसमध्येही बसणार नाही आहे, तुम्ही त्याच्या कारमध्येही बसणार नाही आहे, आणि म्हणून तर लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्याला परीक्षांमध्ये अनुभव देत असतो. Yes. देव बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवत असतो आणि म्हणून तर परीक्षा तुम्हाला तुमच्या जीवनांमध्ये अनुभव देतात की जे अनुभव कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार नाही, तुम्हाला कुठल्या शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही, कुठलेही नाती तुम्हाला ते अनुभव देऊ शकत नाहीत, ते अनुभव परमेश्वर तुम्हाला देत असतो परीक्षांमध्ये. Yes. आणि म्हणून तर पाचवी गोष्ट जी आहे परीक्षा ज्या असतात त्या परीक्षा तुम्हाला देवाच्या जवळ आणतात. Yes. आता अनेक लोक म्हणतील पास्टर परीक्षा खूप आहेत मी काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट देवाच्या जवळ राहा. त्रासांच्या दिवसांमध्ये दुःखांच्या दिवसांमध्ये आपण देवाच्या जवळ असलं पाहिजे, देवापासून लांब असून चालणार नाही. जर तुम्ही देवावर रागावलेला असाल माझं तुम्हाला सांगणं आहे की देवाच्या जवळ या आणि देवाच्या जवळ राहा. ज्यावेळेस एखादं बाळ ज्यावेळेस आजारी पडतं आई त्यापासून लांब असते का जवळ असते? जवळ. हां, जवळ. तुमचे लेकरं कधी आजारी पडतात? देवाच्या कृपेने सगळेजण निरोगी आहेत पण कधीतरी आजारी पडत असतील, आणि आजारी पडल्यानंतर तुम्ही आई जवळ असता का तुम्ही लांब असता लेकराच्या? जवळ असतो. आणि बायबलमध्ये लिहिले तो आपल्या आई आणि वडिलांपेक्षा अधिक प्रेम करणार. ज्यावेळेस संकट आणि त्रास तुमच्या जवळ असतात ना देव अगदी तुम्हाला कवटाळून धरतो. परमेश्वर तुम्हाला ज्या प्रकारे एखादी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते परमेश्वर प्रत्येक वेळेस तुम्हाला पंखांखाली घेत असतो, कारण बाहेर गरुड आहे आणि तो लहान लहान पिल्लांना घेऊन जात असतो, आणि म्हणून तर प्रत्येक वेळेस कोंबडी आपल्या पंखांना पसरते आणि लहान लहान पिल्लं त्या आतमध्ये येत असतात, त्या पंखांखाली येतात. आणि बायबलमध्ये की परमेश्वर आपल्याला त्याच पद्धतीनं संरक्षण देतो, त्याच पद्धतीनं देव आपल्याला सांभाळतो. आणि म्हणून तर परीक्षांच्या दिवसांमध्ये लक्षात ठेवा की त्या तुम्हाला जवळ आणतात देवाच्या. आता परीक्षांच्या दिवसांमध्ये तुम्हाला करायचं ते म्हणजे देवाच्या वचनांमध्ये राहा.
लक्षात ठेवा की नुसतं तुम्ही बायबल घेऊन उपयोग नाही आहे. देवाच्या वचनांमध्ये तुम्ही राहा, वचन तुमच्या आतमध्ये असू द्या, वचनांनी भरलेलं तुमचं जीवन ठेवा. लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीचं जीवन वचनांनी भरलेलं नाही आहे त्या व्यक्तीचं जीवन फार बोलायला लागतं, आणि जो व्यक्ती वचनांनी भरलेला आहे तो फार कमी बोलत असतो. माहिती आहे तुम्हाला? आणि म्हणून तर वचनांनी भरलेले राहा, म्हणजे परीक्षांमध्ये तुम्ही टिकून राहाल, तुमच्या त्रासांमध्ये टिकून राहाल. आता अनेक लोक म्हणतील की पास्टर वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, बायबलमध्ये शोधा. तुमच्या प्रॉब्लेमसाठी प्रत्येक वचन दिलेलं आहे देवाने, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी देवाने वचन दिलेलं आहे. त्या वचनाला घ्या आणि प्रभूला म्हणा, प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुझ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तू आम्हाला बरं करणार आहे, तू आम्हाला सोडवणार आहे, तू आमची सुटका करणार आहे, तू आम्हाला शांती देणार आहे, तू आम्हाला आरोग्य देणार आहे. तुझ्या वचनात लिहिलं आहे आणि आम्हाला हवं आहे. तुम्ही वचनांमध्ये राहा आणि वचन तुमच्या आतमध्ये राहू द्या या सगळ्या परीक्षांच्या दिवसांमध्ये. तिसरी गोष्ट जी आहे, प्रार्थनेमध्ये राहा. ज्यावेळेस परीक्षा येतात कधी कधी अनेक लोक प्रार्थनाही करायला इच्छा होत नाही. अनेक लोक म्हणतात प्रार्थना करून काय झालंय, काहीच होत नाही आहे. काहीतरी होत आहे. दानिलची प्रार्थना पहिल्याच दिवशी ऐकलेली आहे, पण 21 दिवस सैतानाने ते उत्तर थांबून ठेवलेलं आहे आणि लढत आहे तो देवाच्या दूतांशी. लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आजच तुम्हाला मिळालंय. विश्वास आहे का? विश्वास आहे का? विश्वास आहे का? तुमच्या आजच तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालेलं आहे. मग अनेक लोक म्हणतील पास्टर अजून मला काहीच मिळालेलं नाही आहे, अजून तर मला माझ्या जीवनामध्ये काहीच घडलेलं नाही आहे. घडणार आहे. जसं तुम्ही प्रार्थनेमध्ये राहाल, जशी तुम्ही प्रार्थना करत राहाल, लक्षात ठेवा, एखादं मोठं झाड ज्यावेळेस तुम्हाला तोडायचं असतं तुम्ही काय करता, चारी बाजूने त्याला तुम्ही वार करत असता ना, त्याची जी ताकद आहे ती तुम्ही कमी करता. रोज आणि रोज ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, लक्षात ठेवा की सैतानाची ताकद तुम्ही कमी 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 आणि कमी आणि कमी करत आहात, आणि देव त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये वाढवत आहे. आणि म्हणून तर परीक्षांच्या दिवसांमध्ये प्रार्थनेमध्ये राहा. चौथी गोष्ट जी आहे, परीक्षांच्या दिवसांमध्ये चर्चमध्ये तुम्ही राहा. बायबलमध्ये आलेलं आहे, ज्या स्त्रीला, कुबडी स्त्री होती, तिला 18 वर्ष विकाराचा आत्मा होता, आजाराचा आत्मा, आणि एक दिवस ती चर्चमध्ये आली आणि चर्चमध्ये शेवटी बसलेली आहे. आणि वचनात दिलेलं आहे की येशू ख्रिस्त संदेश सांगत आहे, आणि येशूने संदेश सांगत असताना येशूने बघितलं 18 वर्षांपासून कुबडी स्त्री आहे. येशू ख्रिस्ताने तिला लांबून जवळ बोलवलं आणि बायबलमध्ये आलेलं आहे, येशूने तिच्यावर हात ठेवला आणि तिला बरं केलं. ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये असता देव तुम्हाला पाहतो. ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये असता, ज्या परिस्थितींना घेऊन तुम्ही येता, आजारी, दुःखी, त्रासात, आज देखील ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, आजारी असाल, टेन्शनमध्ये असाल, कर्जांमध्ये असाल, काळजींमध्ये असाल, कुटुंब तुटलेलं असेल, तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमधून तुम्ही जात असाल, संघर्ष सुरू असेल, तुम्हाला कळत नसेल काय निर्णय घ्यावा, लक्षात ठेवा, आज देव तुम्हाला पाहत आहे. ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता, बायबलमध्ये आलेलं आहे की देवाची नजर त्याच्या मंदिरावर आहे, देवाची नजर त्याच्या लोकांवर आहे. आणि म्हणून तर ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता ना, देव तुम्हाला पाहतो, देव तुमची परिस्थिती पाहतो. आणि येशू म्हणतो, माझ्या लेकरा जवळ ये, माझ्या मुली जवळ ये, माझ्या मुला जवळ ये. आणि येशू त्याचा हात तुमच्या डोक्यावर ठेवतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो. तोच आपला परमेश्वर आहे. आणि म्हणून तर आपल्या त्रासांच्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ राहा. अनेकदा कधी कधी आपण उत्तरांसाठी वाट पाहतो, कधी कधी अनेकदा आपण निराश देखील होतो, आणि अनेकदा आपण म्हणतो की पास्टर मी किती वेळा प्रेयर केली आहे पण अजून माझ्या जीवनात काहीच घडलं नाही. मला तुम्हाला सांगायचं, कदाचित ती तुमची वेळ नाही आहे, कदाचित ती तुमची वेळ नसेल. तुम्ही प्रार्थना करताय पण मिळालं नाही, याचा अर्थ योग्य वेळ अजून देवाची आलेली नाही आहे. आणि देवाच्या वेळेमध्ये तुम्ही राहा, आणि ज्यावेळेस देवाच्या वेळेमध्ये तुम्ही राहाल, तुमचं उत्तर तुमच्या जवळ असेल, तुमचं उत्तर तुमच्या सोबत असेल, तुमचं उत्तर तुमच्या कानांनी ऐकाल, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघाल. आणि म्हणून तर देवाच्या वेळेवर अवलंबून राहा. कधी कधी अनेक लोक निराश होतात परीक्षांमध्ये, त्रासात, दुःखात, संकटांमध्ये त्यांचा धीर संपून जातो, हार लगेच मानून टाकतात. आणि त्यांना असं वाटायला लागतं की नाही, आता पास्टर काहीच होणार नाही आहे, जीवन आता संपलेलं आहे, जीवनात आता काही घडणार नाही आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचं, देवाला एक संधी देऊन बघा. एक संधी देऊन बघा. परमेश्वर तुम्ही निराश झाल्यावर, परमेश्वर तुम्ही फुगल्यानंतर तुमच्या मागे मनवायला कधीच येणार नाही. उदया पुत्र घर सोडून गेल्यानंतर बाप त्याच्या पाठीमागे कधीच पळाला नाही, मुलाला शेवटी बापाकडे यावं लागलं. लक्षात ठेवा, आज तुम्ही प्रार्थना सोडली असेल, वचन सोडलं असेल, सहभागितांपासून लांब गेलेले असाल, पुन्हा देवाच्या जवळ या. प्रकटीकरण 2 अध्यायात लिहिलेलं आहे, पुन्हा पहिल्या प्रीतीकडे परत ये.
पहिल्या प्रेमाकडे परत या. ज्या ठिकाणात तुम्ही देवाला सोडले देव त्याच ठिकाणात तुमची वाट पाहत आहे. त्याच ठिकाणामध्ये पवित्र आत्मा तुमची वाट पाहत आहे. त्याच ठिकाणामध्ये देवाचं सामर्थ्य तुमची वाट पाहत आहे. आणि म्हणून तर लक्षात ठेवा की कधी कधी जीवनामध्ये अनेकदा नाकारलेल्या वेळा येतात. कधी कधी आपल्या नात्यांपासून आपल्याला नाकारलं जातं, कधी कधी आपल्या मित्रांपासून नाकारलं जातं, कधी कधी आपल्या जवळच्या लोकांपासून आपल्याला नाकारलं जातं. या सगळ्या वेळा दाविदाच्याही जीवनात आल्या. पण लक्षात ठेवा की परमेश्वराचा आत्मा दाविदावर होता आणि म्हणून तर दाविद राजा बनला. लक्षात ठेवा की जर आज तुमच्याही जीवनामध्ये कदाचित ती परिस्थिती आलेली असेल, लोकांनी तुम्हाला नाकारलेलं असेल, जगाने तुम्हाला नाकारलेलं असेल, पण परमेश्वर म्हणतो की माझ्या मुला माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि देवाचं प्रेम आपल्याला त्या वधस्तंभावर बघायला मिळतं. आणि म्हणून तर सगळ्यात जास्त सैतान कधी निराश झालेला होता माहिती आहे तुम्हाला? गुड फ्रायडेला, ज्या दिवशी येशू वधस्तंभावर गेला, ज्या दिवशी येशून आपल्या सगळ्यांचं पाप आणि आजार त्याने स्वतःवर वाहिले, त्याच वेळेस सैतान अगदी निराश आणि दुःखी झालेला होता. त्याची इच्छा नव्हती की येशूने वधस्तंभावर मरावं, पण त्या देवानं आपल्यावरचं प्रेम त्या दिवशी वधस्तंभावर प्रगट केलंय. आणि म्हणून तर त्या प्रभूसाठी जगा, त्या देवावर विश्वास ठेवा. जरी तुम्ही नाकारलेले असाल, लवकरच तुम्ही स्वीकारले जाल. ज्या ठिकाणात तुमचा अपमान झालाय, दुपटीनं तुम्हाला मान मिळेल. ज्या ठिकाणामध्ये तुम्ही नाकारलेले आहात, त्याच ठिकाणात तुम्ही स्वीकारले जाल. अनेकदा आपल्या जीवनांमध्ये नाकारल्यामुळे आपण निराश आणि दुःखी होतो, पण परमेश्वर म्हणतो की निराश होण्याची गरज नाही, कारण मी तुला निवडलेलं आहे. ज्या वेळेस लोक तुम्हाला नाकारतात, याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की देवाने तुम्हाला स्वीकारलेलं आहे. देवाने तुम्हाला स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून तर जगाने जरी तुम्हाला नाकारलेलं असेल, टेन्शन घेऊ नका. लोकांनी नाकारलेलं असेल, अधिकाऱ्यांनी नाकारलं असेल, मित्रांनी नाकारलं असेल, नात्यांनी नाकारलं असेल, टेन्शन घेऊ नका. देवाने तुम्हाला स्वीकारलंय. ज्यावेळेस लोक तुम्हाला नाकारतात, परमेश्वर तुम्हाला स्वीकारतो, कारण त्याचं तुमच्यावर असलेलं प्रेम, देवाचं तुमच्या घरावर तुमच्या परिवार असलेलं प्रेम आहे. आणि म्हणून तर एक पेत्र चौथा अध्याय 15 वचन, पेत्राचं पहिलं पत्र 14:15 कृपयाचा. तरी तुम्हातील कोणीही खुनी किंवा चोर किंवा कुकर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करणारा असा होऊन दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सोसतो तर त्याने लाजू नये. आणि बायबलमध्ये आलेलं आहे, जर कोणी ख्रिस्ती आहे आणि म्हणून जर दुःख सोसत असेल, तुम्ही चर्चमध्ये येताय, तुम्ही देवावर विश्वास ठेवताय, म्हणून जर लोक तुमची निंदा करत असतील, लोक तुमचा तिरस्कार करत असतील, तर बायबलमध्ये आलेलं आहे की तुम्ही आनंद करा, कारण त्या नावासाठी तुम्हाला आनंद करण्याची संधी मिळालेली आहे. Yes, amen. तुम्ही योग्य ठरलेले आहात. कधी कधी आपल्या घरातून आपल्याला नकार येतो, कधी कधी अनेक लोक आपल्याला नाकारतात आणि ते म्हणतात काय येशूच्या मागे लागलेलं आहे, काय चर्चमध्ये जाऊन तुझं झालेलं आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचं की चर्चमध्ये येऊनच तुमचं जीवन बदलतं. Yes, amen. एक दारुडा एक नवीन बनतो. Yes. एक आजारी बरा होऊन घरी जातो. Amen. एक कर्जबाजारी मोकळा होऊन घरी जातो. Yes. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की अनेकदा ज्या वेळेस ख्रिस्ताच्या नावासाठी, येशू ख्रिस्तासाठी जर तुम्हाला कोणी नावं ठेवत असेल, बायबलमध्ये लिहिलंय की तुम्ही आनंद करत. पुढचं वचन आहे म्हणून कोणी दुःख सोसतो तर त्याने लाजू नये, पण त्या नावामुळे देवाचे गौरव करा. आणि बायबलमध्ये आलेलं की जर कोणी ख्रिस्ती आहे, जर कोणी येशूवर विश्वास ठेवतो, म्हणून जर तुम्हाला कोणी नाकारत असेल, तुमची निंदा करत असेल, तुमचा अपमान करत असेल, देवाच्या वचनामध्ये आलेलं की तुम्ही आनंद करा. तुम्ही आनंद करा. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाचा सहभागी आहे, येशूच्या दुःखाचा मी सहभागी आहे. आणि म्हणून तर जे दुःख येशूने वधस्तंभावर सहन केले ना, त्याचे तुम्ही एक भागीदार आहात, त्याच्या तुम्ही वाटेकरी आहात. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलेलं पुढचं वचन, कारण देवाच्या घरापासून न्याय करण्याचा प्रारंभ. आणि बायबलमध्ये आलेलं आहे देवाच्या घरापासून न्यायाचा प्रारंभ होईल. देवाचं घर कोण आहात? तुम्ही आहात. Yes. मी आहे. आपण सर्वजण देवाचं घर आहे आणि देवाच्या घरापासूनच न्यायाची सुरुवात होते. 14 वचन सिस्टर 17 एक पेत्र 4:14. Yes. तर जर ख्रिस्ताच्या नावाकरिता तुमची निंदा होत आहे तर तुम्ही आशीर्वादित आहात. बायबलमध्ये आलेलं आहे ख्रिस्तासाठी जर आपली निंदा होत असेल, येशू ख्रिस्ताकडे आपण आलोत म्हणून जर लोक आपली निंदा करत असतील, आपले मित्र परिवार नावावर ठेवत असतील आपल्याला, बायबलमध्ये आलेलं आहे तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. आमेन. देवाला म्हणा प्रभू तुला धन्यवाद की तुझ्या दुःखाचा सहभागी तुम्हाला बनवलेला आहे. जर अनेक लोक आपल्याला नावं ठेवत असतील, अनेक लोक जर आपल्या विरोधात बोलत असतील, आज मला तुम्हाला सांगायला आवडेल बायबलमध्ये लिहिलंय की तुम्ही आशीर्वादित आहात. वचनात लिहिलंय की तुम्ही आशीर्वादित आहात. आणि जर देव तुम्हाला आशीर्वाद म्हणत असेल, मग तुम्हाला कोण पाप
म्हणू शकतं, कोण तुम्हाला शापित म्हणू शकतं, कोण तुम्हाला दोष लावू शकतं? पुढचं वचन, कारण गौरवाचा व देवाचा आत्मा तुम्हावर राहिला. बायबलमध्ये आलेलं आहे की गौरवाचा आणि देवाचा आत्मा तुमच्यावर राहिलेला आहे. तुम्ही आनंदी आहात का? यस आम आहे. आनंदी आहात का? जर ज्या लोकांची निंदा होत आहे ख्रिस्तासाठी, जर तुम्ही दुःख सहन करत असाल, छळ सहन करत असाल, तर गौरवाचा आणि देवाचा आत्मा तुमच्यावर राहिलेला आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर आहे, देवाचा अभिषेक तुमच्यावर आहे, आणि देवाचे अभिषिक्त लोक तुम्ही आहात असं वचनात दिलंय. पुढचं वचन, त्यांच्याकडून त्याची निंदा होते खरी, परंतु त्यांच्याकडून तो गौरविला जातो. बायबल मध्ये आलेलं आहे, लोकांपासून निंदा होते पण आपल्या जीवनातून देवाला गौरव मिळत आहे. या समय आज तुमच्या जीवनातून देवाला गौरव मिळत आहे. माहिती सिस्टर, तुमच्या जीवनातून देवाला गौरव मिळत आहे. ब्रदर, आज कदाचित लोक तुमची निंदा करत आहे. तुम्हाला वाटत असेल काय लोक मला म्हणत आहे, आणि मी नेहमी सांगतो आणि आजही सांगेल, सगळ्यात मोठा रोग असतो काय म्हणतील लोक. लोक काय मला म्हणतील, आई काय म्हणेल, वडील काय म्हणतील, भाऊ काय म्हणेल, बहीण काय म्हणेल, नाती मला काय म्हणतील. पण आज देव म्हणतो तू आशीर्वादित आहे. देव म्हणतो तू आशीर्वादित आहे. देव म्हणतो तू माझा आहेस. माझ्या मूलवान रक्ताने तुला विकत घेतलेलं आहे, आणि म्हणून तर देवाचे आशीर्वादित लोक तुम्ही आहात. पुढचं वचन, तरी तुम्हातील कोणी खुणी, कोणी चोर किंवा कोणी कुकर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करणारा असा होऊन दुःख सोसू नये. ख्रिस्त आहे, ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सोसतो तर त्याने लाजू नये, पण त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. आणि बायबलमध्ये आलेलं आहे की पापातल्या परीक्षा आपल्याला कमी करतात. जर चोरी करून जर आपण परीक्षामध्ये अडकलेले असो तर तुम्ही कमी होणार आहात. जर खोटं बोलून वाईट जीवन जगून जर तुमचं जीवन तुम्ही जगत असाल तर तुमचं जीवन कमी कमी होत जाणार आहे. पण देवासाठी आणि देवाच्या नावासाठी जर तुमची निंदा होत असेल, तुमचा छळ होत असेल, तर देवाच्या वचनात लिहिलंय तुम्ही लवकरच वाढणार आहात, लवकरच तुमची उन्नती होणार आहे, लवकरच तुमच्या जीवनामध्ये वाढीव परमेश्वर आशीर्वाद पाठवणार आहे. आणि म्हणून तर देवाच्या मोठ्या गौरवासाठी तयार राहा, देवाच्या मोठ्या साक्षींसाठी तयार राहा. देवाच्या वचनात लिहिलेलं आहे. पुढचं वचन, कारण देवाच्या घरापासून न्याय करण्याचा आरंभ व्हावा अशी वेळ आली आहे. आणि बायबलमध्ये आलेलं आहे की देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होईल. लक्षात ठेवा, ते देवाचं घर तुम्ही आहात. पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो, देवाचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये राहतो, देवाचा अभिषेक तुमच्या आतमध्ये राहतो. जर तुम्ही बायबल वाचलं तर तुम्हाला कळेल की मतुशला जो आहे तो 969 वर्ष जगलेला आहे. किती वर्ष? 969. सगळ्यांनी म्हणा 969. 969. आज आपण 900 सोडून दिले तर 69 मध्येच अडकलेले आहोत, है ना. पण जर तुम्ही बघायला गेलात तर 969 वर्ष म्हणजे काय, त्याचं फुफ्फुस, त्याची किडनी हजारो वर्ष जगतील असं देवाने निर्माण केलेलं आहे. हजारो वर्ष तुमच्या अवयव जगतील असं देवाने निर्माण केलेलं आहे. पण पापांचा प्रवेश चुकांमुळे, पापांमुळे, अपराधांमुळे आपल्या शरीरातले अवयव निकामी होतात. आणि म्हणून जर तुम्ही दारू पित असाल सोडून टाका, सिगरेट पित असाल सोडून टाका, जर कुठलं व्यसन असेल सोडून टाका. देवाने तुम्हाला त्याच्या गौरवासाठी बनवलं आहे, देवाने त्याच्या सामर्थ्यानं तुम्हाला निर्माण केलेलं आहे. तुम्ही देवाचे अद्भुत लोक आहात. जर तुम्ही सायन्स बघितलं तुम्हाला कळेल, तुमच्या शरीरामध्ये जे नस आहेत, तुमच्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, अख्ख्या पृथ्वीला 3 वेळा चक्कर मारतील एवढ्या पेशी तुमच्या आतमध्ये आहेत. देवाने अद्भुतरित्या तुम्हाला बनवलेलं आहे. देवाने तुमच्या जीवनामध्ये, देवाने तुमच्या शरीरामध्ये त्याचा श्वास फुंकलेला आहे. देवासाठी तुम्ही मोलवान आहात ब्रदर, देवासाठी तुम्ही मोलवान आहात सिस्टर. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिले प्रेक्षित 5:40-41 वचन जर तुम्ही वाचलं वाचूया आपण. प्रेक्षित 5:40-41. तेव्हा ते त्याला मान्य झाले आणि त्यांनी प्रेषितास बोलवून त्यांना फटके मारले आणि येशूच्या नावाने न बोलण्याविषयी आज्ञा करून त्यांना सोडून दिले. ते तर आपण त्या नावासाठी अपमान सोसण्यास योग्य ठरले म्हणून आनंद करीत न्याय सभेपुढून निघून गेले. आणि दररोज मंदिरात व घरोघरी येशू ख्रिस्ताविषयी शिकवणे व शुभवर्तमान सांगणे त्यांनी सोडले नाही. आणि बायबलमध्ये आलेलं आहे की जे शिष्य होते, जे प्रेक्षित होते, त्या लोकांना देखील देवाची सेवा करतात म्हणून फटके मारले आणि जेलमध्ये टाकलं. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की ते सगळे जण दुःखी झाले नाही, निराश झाले नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ते आनंद करायला लागले, कारण आम्ही ख्रिस्तासाठी तो आनंद साजरा करत आहे. ते म्हटले प्रभूसाठी आम्ही दुःख सहन करत आहे. आज पास्टरांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहे, लक्षात ठेवा तुम्ही या चर्चचा एक भाग आहात.
आज ते दुःख करत लक्षात ठेवा की ते आतमध्ये आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे की त्यांचं हृदय तुमच्यामध्ये आहे. पास्टरांच्या दृष्टांचं तर तुम्ही एक भाग आहात, पास्टरांच्या स्वप्नाचं तुम्ही एक भाग आहात. पास्टरांनी तुमच्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं आणि आज तुम्ही या ठिकाणामध्ये आहात. त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली होती म्हणून आज तुम्ही या ठिकाणामध्ये आहात. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की पास्टरांच्या सगळ्या दुःखांमध्ये तुम्ही पण आहात, त्रासांमध्ये पण तुम्ही आहात. पण आज मला तुम्हाला सांगायचं की आनंदी आहेत. जर तुम्ही मला विचारलं पास्टर कसे आहेत, मी तुम्हाला सांगेल ते तुमची आठवण करतात, ते तुमची आठवण करतात. सगळ्यांनी म्हणा पास्टर माझी आठवण करतात, पास्टर माझी आठवण करतात, पास्टर माझी आठवण करतात, पास्टर माझी आठवण करतात. लक्षात ठेवा की तो परमेश्वर तुमची आठवण करतो म्हणून तुम्ही पास्टरांच्या हृदयामध्ये आहात, पास्टरांच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आहात, त्यांच्या विचारांमध्ये तुम्ही आहात. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणामध्ये आहात. तुम्ही या जागेमध्ये बसलेले आहात पण त्या ठिकाणामध्ये पास्टर गुडघ्यावर प्रार्थना करत आहे. आनंदाची गोष्ट नाही आहे का? आनंदाची गोष्ट नाही आहे की कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे या सगळ्या परिस्थितींमध्ये. आणि म्हणून तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रेक्षित देखील जेलमध्ये होते पण ते म्हटले की आम्ही आनंदी आहोत कारण ख्रिस्तासाठी आम्हाला मार मिळाला आहे, ख्रिस्तासाठी आम्हाला जेलमध्ये टाकलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आम्ही हे त्रास आणि दुःख सहन करत आहोत. आज किती लोक खरोखर आनंदी आहे? आनंदी आहात का तुम्ही की आज आपल्या पास्टरांच्या जीवनात जी गोष्ट घडली आज आपण आनंदी आहोत कारण ख्रिस्तासाठी आपल्या पास्टरांनी ते सगळे दुःख त्रास सगळे अपमान निंदा सहन केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी आहोत आपण, येशूच्या दुःखाचे वाटेकरी आहोत. जे येशूने वधस्तंभ आपल्यासाठी वधस्तंभ उचललेला आहे त्याचे दुःखाचे वाटेकरी आहोत, त्याच्या वेदनांचे आपण वाटेकरी आहोत. आणि म्हणून तर पॉल म्हणतो कोणी मला त्रास देऊ नये कारण येशू ख्रिस्ताच्या खुणा माझ्या अंगावर मी धारण केलेल्या आहेत, पॉल म्हणतो. आणि म्हणून तर आज आनंद करा कारण देवाने आपल्या पास्टरांची आणि आपली निवड केलेली आहे. देवाने आपल्या पास्टरांची आणि आपली निवड केलेली आहे. तुम्ही आनंदी आहात का? ख्रिस्तासाठी. लक्षात ठेवा मी तुम्हाला म्हटलं ना त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना हार्ट अटॅकनेच गेलं असतं. पण आपले पास्टर खंबीर उभे आहेत, खंबीर उभे आहेत आणि लवकरच ते आपल्यामध्ये दिसणार आहेत, लवकरच ते आपल्यामध्ये असणार आहे आणि तुम्ही पाहणार आहात. आणि म्हणून तर आज मला तुम्हाला सांगायचं त्यांच्या दुःखांमध्ये आज आपणही सहभागी आहोत आणि ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी आपण झालेले आहोत. किती सुंदर आणि मोठी गोष्ट आहे. आज आपल्याला गर्व असला पाहिजे की आपला परमेश्वर आपल्या बाजूने उभा आहे, आपला देव आपल्या बाजूने लढत आहे. आणि म्हणून तर आज तुम्ही आनंदी व्हा कारण देवानं तुमची योग्य ती निवड केलेली आहे. देवाच्या निवडलेले लोक तुम्ही आहात. यासाठी दुसरी कोणाची निवड केली नाही पण देवाने तुमची निवड केलेली आहे. देवाने तुमच्या घराची निवड केली आहे, देवाने तुमच्या परिवाराची निवड केलेली आहे. आणि म्हणून तर जर तुम्ही वचन वाचलं तुम्हाला कळेल एक राजे 4 आणि 26 वचन वाचू आपण. आपण विश्वासाच्या किती पायऱ्या घेत असतो परमेश्वर आपल्याकडे पाहतोय. तुम्ही या सगळ्या परिस्थितींकडे कुठल्या अँगलने बघत आहात परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे. वाचू आपण 1 राजे 4:26 आणि शलमोनाला त्याच्या रथांसाठी घोड्यांच्या 40,000 पागा होत्या. नाही नाही 1 राजे 4:26 देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की शुनेमकरी स्त्री आहे आणि त्या शुनेमकरी स्त्रीला बायबलमध्ये आलेलं आहे तिला एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलगा घरी मरण पावलेला आहे, घरी मेलेला आहे, घरी मयत ठेवलेली आहे. पण देवाच्या वचनात लिहिलं आहे ज्यावेळेस ती घरातून बाहेर येते अनेक लोक तिला भेटतात आणि विचारतात कशी आहेस. दोन राजे 4:26 तर आता तिला भेटायला धावत जा हा व तिला विचार तुझे कुशल आहे काय, तुझ्या नवऱ्याचे कुशल आहे काय, मुलाचे कुशल आहे काय. मग ती म्हणाली कुशल आहे. बायबल मध्ये आलेलं आहे की देवाचा सेवक जो आहे तो म्हणतो गेहेसी जा आणि शुनेमकरीला विचार सगळं काही बरं आहे का, कसं चाललंय. तुमच्या बाजूवाल्याला विचारा, ब्रदरनी ब्रदरलाच विचारायचं आणि सिस्टर आणि सिस्टरांनाच विचारा कसे आहात. यस कसे आहात. यस कसे आहात. याचं कारण आहे अनेक दिवसांपूर्वी मी संदेश सांगत होतो माझ्या चर्चमध्ये शेजाऱ्यांवर प्रेम करा. संदेश जो आहे तो संदेश संपला आणि एक मुलगा जो आहे तो पाहत होता आणि नीट लक्ष देऊन ऐकलं आणि लक्ष देऊन ऐकल्यानंतर सुटल्यानंतर लगेच धावत माझ्याकडे आला आणि मला म्हटलं की पास्टर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. म्हटलं काय आहे, तो म्हटलं तुम्ही संदेश सांगितलाय शेजाऱ्यावर प्रेम कर. तो म्हटला खरोखर
मला वचनांप्रमाणेच मी करत आहे पास्टर. माझ्या घराच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये एक मुलगी राहते आणि त्या मुलीवर माझं प्रेम आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ब्रदरनी ब्रदरला सांगा सिस्टर आणि सिस्टरना सांगा कसे आहात. यस. आणि मग ही जी शुनेमकरी स्त्री आहे आता ही शुनेमकरी स्त्री वाचू आपण. यस. तर आता तिला भेटायला धावत जा व तिला विचार तुझे कुशल आहे काय, तुझ्या नवऱ्याचे कुशल आहे काय, मुलाचे कुशल आहे काय. मग ती म्हणाली कुशल आहे. बायबल मध्ये लिहिलंय की गहेज जातो आणि विचारतो तुझा नवरा कसा आहे. तुम्हाला जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही त्रासात दुःखात आहात, पण जर तुम्हाला चर्च मध्ये येऊन तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कसे आहात, तुम्ही काय म्हणणार, काय म्हणायला पाहिजे, आशीर्वाद काय सांगायचं. नवऱ्याने त्यांना त्रास दिलेला आहे असं वाटतं घरात राहूच वाटत नाही ना, मुलं तर फार त्रास देतात. असं कधी म्हणू नका. माझा नवरा कधीच बदलणार नाही, बायको कधीच बदलणार नाही असं कधीच म्हणू नका. देव बदलणार आहे, परमेश्वर बदलणार आहे, देव परिस्थितींना बदलणार आहे. आणि बायबल मध्ये आलेलं आहे की शुनेमकरी जी आहे ती लोकांना उत्तर देते. घरात मयत पडलेली आहे, एकुलता एक मुलगा आहे आणि तोही मरण पावला, अनेक वर्षांनी झालेला आहे पण तोही मरण पावलेला आहे. आणि देवाच्या वचनात लिहिलंय की सगळे लोक तिला विचारतात कसे आहात तुम्ही, नवरा कसा आहे, नवरा सांभाळतो का. काय सांगायचं तुम्हाला, खूप मोठी स्टोरी आहे. मुलगा कसा आहे, खूप मोठी स्टोरी आहे ना. अनेक लोक जे आहेत बोलत असताना लक्षात ठेवा तुमच्या बोलण्यामध्येच अर्धे आशीर्वाद तुम्ही घालून टाकता. मी सांगितलं ना अनेक लोकांचं फास्टिंग असतं, आज काय उपवास आहे, आज माझा उपवास आहे, तिथंच तुमचं प्रतिफळ मिळालं आहे. आणि म्हणून ही जी स्त्री आहे ही स्त्री काय करते, सगळ्यांना सांगते कुशल आहे, घरात मयत आहे पण सगळ्यांना सांगते कुशल आहे. आज कदाचित तुम्हाला कर्ज आहे पण लोकांना सांगा देवाने फेडलेला आहे. Yes. देव लवकरच फेडणार आहे. आज तुम्ही आजारी असाल लोकांना सांगा तुम्ही बरे आहात आणि लवकरच बरे होणार आहात. Yes. आज तुम्ही दुःखात आहात, भाड्याच्या घरात असाल, त्रासांमध्ये असाल, संकटांमध्ये असाल, लोकांना सांगा की परमेश्वर माझ्या प्रार्थनेला उत्तर देत आहे. चर्च मध्ये आल्यानंतर हातात हात द्या आणि लोकांना म्हणा तुम्ही कसे आहात. पास्टर सुनीलचा एक नेहमी फोन केल्यानंतर विचारतात सगळ्यात पहिली गोष्ट, प्रेज द लॉर्ड, कसा आहे तू, कसा आहे तू. आणि मग आम्ही म्हणतो आशीर्वाद येत आहे. आणि आज तुम्ही काय म्हणायचे, आशीर्वाद येत आहे. जर लोकांनी घरी गेल्यानंतर विचारलं कसे आहात तुम्ही, कुठपर्यंत आले, पास्टरांचं काय झालं, तुम्ही काय म्हणणार, आशीर्वादित आहे, सगळं नीट चाललंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. सिस्टरना अनेकदा मी फोन केला, सियोनला फोन केला आणि मी पाहिलंय की प्रत्येक वेळेस त्यांनी हे सांगितलंय सगळं नीट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले की त्यांच्यासाठी आज एक टाळी वाजवा. यस. हे शब्द मी ऐकले, कुशल आहे, कुशल आहे, कुशल आहे, कुशल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात ठेवा की हीच गोष्ट तुम्हाला ताकद देत असते. आमेन. हे शब्द तुम्हाला ताकद आणि धैर्य देतात. आपल्या त्रास आहे, दुःख आहे, प्रॉब्लेम आहेत, घरात मयत आहे, पण ही स्त्री बाहेर येऊन सगळ्यांना एकच सांगते कुशल आहे. Yes. कुशल आहे, कुशल आहे, कुशल आहे. तुमचा नवरा कसा आहे, कुशल आहे. तुम्ही सांगायचं, मी विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं. नवरा कसा आहे, कुशल आहे. बायको कशी आहे, कुशल आहे. मुलं कशी आहेत, कुशल आहेत. काम कसं चाललंय, कुशल. घरात सगळे कसे आहेत, कुशल. आता हेच तुम्ही घरी म्हणायचं. Yes, amen. हेच तुम्ही लोकांना भेटल्यावर म्हणायचं, सगळं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. आता अनेक लोक म्हणतील खोटं बोलायचं का, खोटं नाहीये, हाच एक विश्वास आहे. आमेन. विश्वासाची हीच तर एक परीक्षा आहे. आणि म्हणून ज्या कोणाला तुम्ही भेटाल हातात चांगला हात द्या, चांगला हात हलवा आणि म्हणा प्रेज द लॉर्ड, आणि सगळं आशीर्वादित आहे. Yes. सगळं काही आशीर्वादित आहे. आमेन. सगळं काही आशीर्वादित आहे. लोक तुम्हाला विचारतील नवरा कसा आहे, बदलला का ग, हा म्हणायचं बदलला आहे. Yes. लवकरच तुम्ही साक्ष ऐकणार आहात. बायको कशी, बदलली का, बदलली, लवकरच. Yes. तुम्ही साक्ष ऐकणार आहात. काम लागलेलं आहे का, लागणार आहे, लवकरच तुम्ही साक्ष ऐकणार आहात. आजार बरा झाला का, बराच झालेला आहे, मी साक्ष द्यायला येणारच आहे. आमेन. सगळं काही कुशल आहे. ही स्त्री काय म्हणते, सगळं कुशल आहे. आता तुम्ही मला सांगा, तिच्या जीवनात सगळं कुशल होतं का, नव्हतं. आज तुमची परिस्थिती कदाचित कुशल सारखी नसेल, पण तुम्ही विश्वासाने म्हणा कुशल आहे. आमेन. सगळं काही चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुम्ही वचन वाचलं तुम्हाला कळेल, जर तुम्ही पुढचं वचन वाचलं तर आलिशा सेवक तिच्या घरी जातो
आणि त्या मेलेल्या मुलाला उठवतो. देव तुमच्यासाठी पण तेच करेल. आमेन. जर तुम्ही देवावर विश्वास ठाकायला तयार असाल, तुमच्या परीक्षांमध्ये तुम्ही खंबीर उभं राहायला तयार असेल, पवित्र आत्मा तुमच्या घरी जाईल, पवित्र आत्मा तुमच्या मेलेल्या स्वप्नांमध्ये जाईल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या शत्रूंच्या जीवनामध्ये काम करेल. Yes. आणि तुम्ही बघाल आणि तुम्ही माईक हातात साक्ष द्याल आणि तुम्ही म्हणाल सगळं काही कुशल आहे. आमेन. सगळं काही कुशल आहे. Yes. आणि सगळं काही चांगलं आहे आणि सगळं काही सुंदर आहे आणि आपला परमेश्वर सगळं काही सुंदर बनवणाराच देव आहे. देव कधी कोणाच्या जीवनामध्ये वाईट करत नाही, माहिती आहे तुम्हाला? देव कधी कोणाचं वाईट करत नाही. परमेश्वर चांगला आहे आणि तो तुमच्या जीवनात चांगलं तेच करेल. आणि म्हणून तर जर आजपासून पुढे तुम्हाला कोणी विचारलं कसं आहे सगळं काही, कसे आहात, आशीर्वादित, कसे आहात, आशीर्वादित, कसे आहात, बाजूवाल्याला विचारा कसे आहात, सिस्टर आजीला विचारा कसे आहात, कसे आहात, आशीर्वादित आहात. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहे म्हणाल ना, तुमच्या घरी आशीर्वाद येऊन पोहोचतील. तुम्ही जाण्याआधी आशीर्वाद घरी असेल. आमेन. तुम्ही जाण्याआधी पैसे घरी असतील. तुम्ही जाण्याआधी आरोग्याने तुम्ही पूर्ण बरे होऊन तुम्ही घरी जाल. यस. आशीर्वाद घेऊन तुम्ही घरी जाल. आणि म्हणून तर हा आपला परमेश्वर आहे. हेच तर देवातलं असलेलं सामर्थ्य आहे आणि हेच तर विश्वासाची परीक्षा आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, जर तुम्ही उत्पत्ती 22:22 आणि पहिलं वचन वाचलं, लक्ष देऊ का? आता विश्वासाची परीक्षा जी आहे, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की विश्वासाचा पिता आपला अब्राहम आहे. आणि अब्राहमाला 100व्या वर्षी लेकरू झालेलं होतं आणि त्यांनी त्याचं नाव इसहाक ठेवलेलं आहे. आता वचन काय सांगतो वाचूया आपण. या गोष्टीनंतर असे झाले की देवाने अब्राहमाला पारखले आणि त्याला म्हटले, हे अब्राहमा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे. आणि त्याने म्हटले, आता तू आपला मुलगा, आपला एकुलता मुलगा, त्याच्यावर ज्याच्यावर तू प्रीती करतोस, तो इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा. आणि तिथल्या डोंगरामधला एक डोंगर जो मी तुला सांगेन, त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण. आणि बायबलमध्ये लिहिले की अनेक वर्षांनंतर हे लेकरू झालेलं आहे आणि देव त्याच्याकडे पाहतो. 100व्या वर्षी लेकरू झालंय. देव त्याच्याकडे कधी आला माहिती? 112व्या वर्षी आलेला आहे. 12 वर्षानंतर देव त्याच्याकडे आला आणि देवाने बघितलं तर अब्राहम जो आहे तो अब्राहम काय करत आहे, लेकरावर जास्त प्रेम करत आहे. कधी कधी आपल्याला आशीर्वाद मिळाल्यानंतर चर्चमध्ये येतो, देव आपल्याला सुंदर कारचा आशीर्वाद देतो. आपण कार घेऊन कुठे असतो? आपण कार घेऊन कुठे असतो? फिरायला. नातेवाईकांकडे असतो, मित्रांकडे असतो, हॉटेल्समध्ये असतो. सगळे लेकर भरलेले आहेत, सगळ्यांकडे फिरतो. गाडीचं पेट्रोल संपल्यावर मग आपल्याला आठवतं आणि मग प्रेयर करा, बस हप्ते भरायचे आहेत ना. आपण घर घेतो, घराचा आनंद घ्यायला सुरुवात करतो, है ना. डेकोरेशनमध्येच वेळ जातो. आज चर्चला का नाही आलं, डेकोरेशन करायचं होतं. आज चर्चला का नाही आलं, नाही आज लग्न होतं, आज साखरपुडा होतं. पण काय महत्त्वाचं माहिती तुम्हाला? जे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले असतात, त्या आशीर्वाद दिल्यानंतर देव तुमच्याकडे कंटिन्यूअस पाहत असतो की तुम्ही काय करताय. यस. आमेन. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आजही सांगेल, ज्यावेळेस आपले आजार असतात, आपण चर्चमध्ये कुठे बसतो? पटपट सांगा, कुठे बसतो आपण? फर्स्ट रो, पहिल्या रोमध्ये. दुसऱ्या आठवड्यामध्ये आजार पूर्ण बरा होतो, साक्षी देतो, आपण घरी जातो. दुसऱ्या महिन्यात आपण कुठे असतो? लास्ट रो मध्ये, कुठल्या तरी मधल्या रो मध्ये, नाहीतर शेवटच्या रो मध्ये. लक्षात ठेवा की ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वाद देतो ना, आहे तेच प्रेम देवावर करत राहा. यस. आता बायबलमध्ये लिहिलंय स्पष्टपणे, काय लिहिलेलं आहे वचनामध्ये पुन्हा एकदा वाचूया. या गोष्टीनंतर असे झाले की देवाने अब्राहमाला पारखले. लक्षात ठेवा, देव तुमच्या प्रत्येकाला पारखत असतो. साक्ष मिळाल्यानंतर, साक्ष झाल्यानंतर तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे असणार आहात? अनेक लोकांचं लग्न जुळत नाही, लग्न जुळल्यानंतर कुठे असतात? खूप वर्षानंतर आठवण येते, पण है ना. पुढे आणि त्याला म्हटले, हे अब्राहमा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे. आणि त्याने म्हटले, आता तू आपला मुलगा. आणि त्याने म्हटले की आता तू आपला मुलगा, आपला एकुलता एक मुलगा, ज्याच्यावर तू प्रीती करतो, ज्याच्यावर तू प्रेम करतो, तो इसहाक. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये पाहत असतो, देव आपल्याला तपासून पाहतो, आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो, देव म्हणतो, तीच गोष्ट माझ्या वेदीवर आणून ठेव. ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करता ना, ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी फार धोकादायक असते.
म्हणून असं कधी म्हणू नका कोणाला की मला माझ्या गाडीवर खूप प्रेम आहे, लवकरच ती गाडी जाणार आहे. बायकोवर तुम्ही म्हणू शकता, फक्त बायकोवर तुमच्या नवऱ्यासाठी तुम्ही हे वापरू शकता, पण ते पण लिमिटमध्ये आहे. लिमिट क्रॉस केलं गेलं प्रॉब्लेम, आता गेलं आता ते मी नाही सांगू शकणार आहे, ठीक आहे. आणि म्हणून आणि म्हणून देवाच्या वचनात काय लिहिलं आहे की ज्याच्यावर तू प्रेम करतो, ज्याच्यावर तू प्रीती करतो, ज्याच्यावर तू प्रीती करतो तो इसहाक याला घेऊन मोरिया, तो इसहाक माझ्या सडी घेऊन तो मोरिया डोंगरावर जा. यस. आज कुठल्या गोष्टीवर तुमचं अधिक प्रेम आहे? देवावर प्रेम आहे? देवावर तुमचं प्रेम आहे का? यस. आज मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, देवावर तुम्ही किती प्रेम करता दाखवा बरं मला, किती प्रेम आहे तुमचं? लय प्रेम म्हणजे किती? लय म्हणजे नगरी भाषेत म्हणजे काय म्हणायचं? लय म्हणजे किती? लय लय भारी लय एवढं आकाश एवढं आहे. हो, बाकीच्यांचं प्रेम नाही आहे? किती प्रेम आहे दाखवा बरं तुमचं. ओ हो, बरंच आहे. कोणाच्या तरी डोळ्यात बोट घालायला है ना, कळलं मला तुमचं प्रेम कळालं. तुमचं देवावर प्रेम आहे म्हणून तुम्ही दर रविवारी येताय, तुम्ही देवावर प्रेम करता म्हणून वचन वाचता, प्रार्थना करता. आणि देवाच्या वचनात लिहिलंय की ज्याच्यावर तू अधिक प्रेम करतो ना, देव म्हणतो ती गोष्ट तुम्हाला देऊन टाक. इतक्या वर्ष देव त्याला बोलला नाही. लक्षात ठेवा, कधी कधी आपल्या आशीर्वादांवर आपण इतकं प्रेम करायला लागतो, घराचं डेकोरेशनच करत बसतो की चर्चला यायला उशीर होतो. गाडीमध्ये आपण इतके रिलेटिव्सला फिरवतो ना की चर्चला यायलाच उशीर होतो. हॉटेल्समध्ये आपण इतके जात असतो की चर्चला यायला कधी कधी वेळही भेटत नाही. लक्षात ठेवा, ते धोकादायक आहे तुमच्यासाठी. बायबलमध्ये लिहिलंय की ज्याच्यावर तू प्रेम करतो ना, ती गोष्ट माझ्या वेदीवर आणून ठेव. ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करताय, देव तीच गोष्ट मागतो. देव म्हणतो तीच गोष्ट मला हवी आहे की ज्याच्यावर तू प्रेम करतो. आणि म्हणून तर आज अनेकांच्या जीवनातले इसहाक कुठे आहेत? वेदीवर आहेत, वेदीवर आहेत. आणि बायबलमध्ये लिहिलंय की आपला परमेश्वर इतका कठोर नाही आहे की देव तुमच्या लेकरांना मारेल. पुढचं वचन तुम्ही वाचा. आणि तेथल्या डोंगरातल्या एक डोंगर जो मी तुला सांगेल त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर. मग अब्राहम मोठ्या पहाटे सुटला. लक्ष नाही का? आता जसा देव बोललेला आहे, अब्राहम अजिबात बायकोला विचारत बसलेला नाही. आता देवाने असं असं सांगितलं मी करू का? अनेकदा आपल्याला प्रभूसाठी जगायचं असतं, मग अनेकदा बायको म्हणते अहो सगळं करून सोडून सेवा कशी करणार आहे. कधी कधी नवरा म्हणतो सगळं सोडून सेवा कशी करणार आहे. लक्षात ठेवा की ज्यावेळेस देव बोलतो ना, कोणाचंही सल्ले घेत बसू नका. यस. ज्यावेळेस देव बोलतो ना, 100% देव बोलतो, बोलतो आणि बोलणार. आणि ज्यावेळेस देव बोलतो तुम्हाला लगेच बायबलमध्ये वाचा तुम्ही की जसा देव अब्राहमाशी बोलला पहाटे पहाटे, तो लगेच उठला. त्यांनी गाढव सोबत घेतलं, सगळ्या अर्पणाच्या सगळ्या वस्तू सोबत घेतल्या आणि तो निघाला आणि मोरिया डोंगरावर जात आहे. आणि मोरिया डोंगरावरती जाऊन तो काय करत आहे? तुम्ही पुढचं वचन वाचलं, तुम्ही घरी जाऊन वाचा, तुम्हाला कळेल की तो वेदी बांधत आहे, वेदीला नीट करत आहे. आपल्या जीवनाला नीट करा. येस. आपल्या जीवनाला तुम्ही समर्पित करण्याआधी नीट करा. देव तुम्हाला चर्चमध्ये का आणतो माहिती आहे? बदलण्यासाठी, तुम्हाला सुंदर करण्यासाठी. आणि मग देवाच्या वचनात लिहिलंय की ज्यावेळेस अब्राहम वेदी बांधतो, आपल्या मुलाला बांधतो आणि वेदीवर ठेवणारच आहे, सुरा चालवणारच आहे, देव म्हटला अब्राहमा थांब, आणि आत्ता मला कळलं की तू माझ्यावर तुझ्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. यस आमेन. आत्ता मला कळालं. तोपर्यंत देव फक्त चेक करत आहे, परीक्षा करत आहे. देव पाहत आहे की अब्राहमाचं किती प्रेम आहे माझ्यावर. तुम्ही देवावर किती प्रेम करताय? किती लोकांचं देवावर प्रेम आहे? येस. प्रेम आहे? येस. प्रेम आहे तुमचं? येस. मग कधी कधी देव बघेल, विश्वासाची परीक्षा होईल. कधी कधी देव जो आहे तो देव म्हणेल तुझा इसहाक ज्याच्यावर तू प्रेम करतो ना तो मला हवाय. आता मग तुम्ही देवाला देणार आहात का देवाला तुम्ही प्रश्न करणार आहात? देव पाहतो. आणि बायबलमध्ये लिहिलंय की अब्राहम काही प्रश्न न करता इसहाकाला सोबत घेतो, सगळ्या वस्तूंना घेतो, विधी बांधतो आणि अर्पण द्यायला सुरुवात करतो. आणि देव म्हणतो अब्राहमा थांब, आत्ता मला कळलं की तू माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत आहे. येस. या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारा कोणी असेल ना तर तो देव आहे. आमेन. माझ्या वैयक्तिक जीवनात मी बघितलंय ज्या गोष्टींवर मी सगळ्यात जास्त प्रेम केलंय ना, देवाने ते घेतलंय आणि परत पण दिलंय. ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त गोष्टींवर प्रेम करता ना,
त्या गोष्टी तुमच्यापासून नेहमी लांब जातील. म्हणून देवावर जास्त प्रेम करा. तुमच्या नोकरीपेक्षा, तुमच्या लेकरांपेक्षा, तुमच्या कामधंद्यांपेक्षा देवावर जास्त प्रेम करा. देवावर जास्त प्रेम करा. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की अब्राम पाहतो, अब्राम काय पाहतो तर झुडपामध्ये इडका अडकलेला आहे आणि तो त्याला सोडवतो. आणि मग वचनात लिहिलं आहे की तो इसाकाला सोडतो, बाहेर काढतो आणि तो इडका त्याचा अर्पण करतो. आणि मग त्या ठिकाणामध्ये तो नाव देतो यहोवा इरे, यहोवा इरे. तो आपला यहोवा इरे, तो आपल्याला मिळवून देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तर ज्या गोष्टींवर तुम्ही आज प्रेम करत असाल त्या गोष्टी आज देऊन टाका देवाला. लक्षात ठेवा की सैतान जो आहे तो सैतान परीक्षांमध्ये तुमच्याकडे पाहत असतो की तुम्ही देवापासून काय लपवताय. आणि म्हणून तर योबाचा पहिला अध्याय पहिलं 1, 2, 3, 4 वचन जर तुम्ही वाचलं तर योब जो आहे तो योब देवाला सगळं काही देऊन टाकतो. तो म्हणतो प्रभू हे काम तुझे, नोकरी तुझे, धंदा तुझा, सगळं तुझं आहे. पण ते म्हणण्याआधी तो त्याच्यावर जास्त प्रेम करत होता, त्याच्या मुलांवर जास्त प्रेम करायचा, त्याच्या नोकरीमध्ये जास्त अडकलेला होता तो, त्याच्या नात्यांमध्ये त्याचा जीव फार अडकलेला होता. आणि मग जर तुम्ही योबाचा पहिला अध्याय वाचला तुम्हाला कळेल की सगळ्या गोष्टी एका क्षणात होत्याचं नव्हतं. Yes. एका मागे एक 10 वाईट बातम्या येतात की 10 मुलं मरण पावलेले आहेत, बिझनेस गेलेला आहे, सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या आहेत. पण त्याच पद्धतीनं जर तुम्ही हे बघितलं तर योब या परिस्थितींमध्ये परीक्षांमध्ये म्हणतो की माझा उद्धार करता जिवंत आहे. Yes. माझा परमेश्वर जिवंत आहे. Yes, amen. कारण योबाला माहित होतं जर देवाने दिलंय, देवाने घेतलं आणि परत दिवस देणार आहे. आणि म्हणून तर योबाचा 42वा अध्याय त्याला दुपटीनं परत मिळतो. Yes, amen. दुपटीनं देव त्याला आशीर्वादित करतो. आणि म्हणून तर देवापासून काही लपून ठेवू नका. परीक्षांच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस देव म्हणतो प्रार्थनेला बस बसा, वचनासाठी वेळ काढा तर काढा, चर्चला या तर या, दर रविवार काही हो तुम्ही चर्चमध्ये दिसलं पाहिजे. यस. आमच्या चर्चमध्ये एक तरुण मुलगा आहे जो कॉन्ट्रॅक्टर प्लंबिंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतो. आणि त्याने एक दिवस माझ्याकडे आला आणि मला सांगितलं पास्टर दर रविवारी मी इकडे असतो. आणि तो म्हणतो की मला 1,00,000 जरी एक कॉन्ट्रॅक्ट आलं ना मी रविवारी काम करत नाही. तो म्हणतो मी चर्चमध्येच येतो. मला आज तुम्हाला पण सांगायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला चर्चमध्ये यायचं असतं ना सैतान तुम्हाला अनेक कामांमध्ये बिझी करतो. अनेक कामांमध्ये जे जवळचे आहेत ना ज्याच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता ते तुमच्या जवळ येण्यासाठी बघतात. पण तुम्ही कोणाच्या जवळ यायचं आहे? देवाच्या. मोठ्याने बोला. देवाच्या. मोठ्याने बोला. येशूच्या. चर्चमध्ये यायचं आहे. यस. बसायचं आहे. आणि तुम्ही म्हणायचं परमेश्वरा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. Yes. माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. मी तुझ्यावर जास्त प्रीती करतो. आणि लक्षात ठेवा तेच प्रेम तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडवून आणेल. आणि जर तुम्ही पुढे वचन वाचलं तुम्हाला कळेल की देवाने अब्राहमाला त्यानंतर किती आशीर्वाद दिलेला आहे. ज्या वेळेस तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही देवासाठी देता, तुमची वेळ, तुमचा पैसा, काम धंदा, सगळ्या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही देवासाठी देताना देव त्याला गुणाकारात तुम्हाला परत करतो. Yes, amen. देव दुपटीनं तुम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून तर येणाऱ्या दिवसांमध्ये देवासाठी तयार राहा, देवाच्या वचनांसाठी तयार राहा. जर तुम्ही उत्पत्ती 42:25-26 वचन वाचलं, उत्पत्ती 44:1-10 वचन जर तुम्ही वाचलं तुम्हाला कळेल की योसेफ आपल्या भावांना देखील पारखतो. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की दुष्काळांमध्ये ज्या वेळेस अन्नाची गरज होती सगळे 11 भाऊ योसेफाकडे आले. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की योसेफानं प्रत्येकाला पारखलेलं आहे. आणि म्हणून तर योसेफ जो आहे तो योसेफ काय म्हणतो, शिमोनला माझ्या जवळ ठेवा आणि बन्यामिनेला पण तुम्ही घेऊन या. जोपर्यंत तुम्ही बन्यामिन आणत नाही मी शिमोनला पाठवणार नाही आहे. आणि देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की सगळे भाऊ आश्चर्यचकित होतात की हे असं काय चाललेलं आहे. आणि मग त्यांना कळायला लागतं की आपला एकुलता एक भाऊ होता त्याला आपण फसवलंय, त्याला खड्ड्यात टाकलं आपण, त्याच्यावर चुकीचे आरोप लावले. आणि मग ते 11 भाऊ शुद्धीवर येतात. लक्षात ठेवा तुमचा पश्चाताप, योसेफ जो आहे तो भावांनी केलेला पश्चाताप पाहूनच आनंद होतो. ज्यावेळेस देवाला कळतं, ज्यावेळेस योसेफाला कळालं की आपले सगळे भाऊ आता खोटेपणातून बाहेर आलेले आहेत, लबाडीतून बाहेर आलेले आहेत, ढोंगीपणातून बाहेर आलेले आहेत. आणि बायबलमध्ये आलेलं आहे हीच गोष्ट योसेफाला स्पर्श होते. आणि बायबलमध्ये आलेलं आहे की योसेफ म्हणतो की आता मला कळलं की तुम्ही खरोखर बदलत आहात. Yes. तुम्हाला कळालेलं आहे तुमची चूक काय आहे. नेहमी लक्षात ठेवा बायबलमध्ये आलेलं आहे की स्वतःच्या चुका कोणाला कळतात? कोणाला कळतात का? नाही. आपण कुठे चुकतोय हे कधी कळतं का आपल्याला? नाही, नाही कळत. कोणालाच कळत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता देव तुम्हाला बोलायला लागतो. Yes, ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता देव तुम्हाला
बोलायला लागतो, देव तुम्हाला सांगायला लागतो. मार्ग 12 अध्याय आणि 12 वचन वाचूया आपण. खूप सुंदर आहे, मला आवडलंय, तुम्हालाही आवडेल. यस. तेव्हा ते त्याला धरायला पाहत होते, तरी ते समुदायास भ्याले, कारण त्याने हा दाखला आपल्याला लावून सांगितला असे ते समजले. मग ते त्याला सोडून निघून गेले. आवडलं तुम्हाला? आवडलं का? पुढे एकदा वाचूया सिस्टर. तेव्हा ते त्याला धरायला पाहत होते, तरी ते समुदायास भ्याले, कारण त्याने हा दाखला आपल्याला लावून सांगितला. त्याने हा दाखला आपल्यालाच लावून सांगितलेला आहे असं लोकांना वाटायला लागलं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता ना, देव तुम्हाला बोलायला लागतो. yes. देव तुमच्याशी बोलायला लागतो आणि देव तुम्हाला सांगतो तुला गरज आहे yes. या ठिकाणामध्ये बदल होण्याची. yes. आणि म्हणून तर अनेक दिवसांपूर्वी एक गोष्ट मी वाचली. एक विधवा आई होती आणि तिला एकुलता एक मुलगा होता. आणि त्या एकुलता एक मुलावर आईने खूप चांगले संस्कार केले. ती म्हणली, कोणाशी लबाडी करायची नाही, विश्वासूपणे प्रामाणिकपणे तुझं जीवन तुझं. आणि त्याच देशांमध्ये एक श्रीमंत राजा होता आणि त्या राजाला लेकरू बाळ नव्हतं, एकही मुलगा नव्हता जो वारस बनेल. आणि त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जा आणि राज्यातून लोकांना तुम्ही शोधून आणा की जो माझ्या ठिकाणामध्ये राजा बनेल. आणि मग अनेक लोक आले, अनेक लोकांमधून 100 लोक निवडले. राजानं त्यांची परीक्षा घेतली आणि ते म्हटलं मला परीक्षा घेऊन बघायचं की याच्यात कोण लायकीचं आहे की जो माझ्या ठिकाणामध्ये राज्य करेल. 100 50 पास झाले. तो म्हटला आता या 50 पण मी परीक्षा घेईल. आणि मग 50 लोकांमधून परीक्षा घेतले, 4 पास झाले. आता या 4 हा एक विधवे आईचा मुलगा होता. आता हे 4 राजाने महालामध्ये बोलवलं आणि महालामध्ये बोलवून त्यांच्याकडे एक एक पॅकेट दिले, बियांचे पॅकेट दिले आणि सांगितलं जा हे पॅकेट घेऊन जा शेतामध्ये बी पेरा आणि हंगाम घेऊन या, 3 तुम्ही माझ्याकडे यायचं आहे. हे सगळे चौघही गेले, चौघांनी बी पेरलं पण काही चाललं नाही. सरते शेवटी हा जो विधवा आईचा जो मुलगा आहे तो घाबरला आणि तो म्हणला आई आता राजाला उत्तर द्यायचं, मी काय सांगू, मी बी पेरलंय पण ते उगवलं नाही आहे, सगळं बी जळून गेलेलं आहे. राजा माझ्यावर चिडेल, राजा माझ्यावर रागवेल, मी काय उत्तर देऊ आता. आई म्हटली, मुला मी तुला काय सांगितलंय, तुझ्यावर मी चांगले संस्कार केलेले आहेत, राजाकडे जा आणि राजाला सांग की मी बी पेरलं पण ते उगवलं नाही. आणि मग हा व्यक्ती जो आहे हा तरुण मुलगा तयार करतो मनाची. 3 राजा महालामध्ये बोलवतो, चौघेही जण येतात. पहिला येतो तो म्हणतो, महाराज तुम्ही जे मला बी दिले मी 120 मला मिळाले. राजा म्हणतो हां का ठीक आहे. दुसरा येतो तो म्हणतो, महाराज तुम्ही मला बी दिलं 1 त्यातून 100 मला मिळाले. राजा म्हणतो ओके ठीक आहे. तिसरा येतो तो म्हणतो, महाराज तुम्ही मला 1 बी दिलं, 70 मी आणले. आणि मग हा चौथा व्यक्तीचा नंबर येतो, तो घाबरत घाबरत राजाच्या समोर जातो, हात जोडतो आणि रडायला लागतो आणि राजाला म्हणतो की राजा तुम्ही मला 1 दिलं होतं आणि ते मी बी पेरलं पण ते बी उगवलं नाही, जळून गेलं आणि मी काहीच आणलं नाही, शेतातून काहीच उगवलेलं नाही आहे. राजा जो आहे या चौघांकडे पाहतो. सगळे लोक जे आहे ते थट्टा करायला लागतात, हे सगळ्यांनी 170, 70, 100, 120 घेऊन आले आणि हा रिकामा आलेला आहे. सगळे थट्टा करायला लागले. ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक असताना, विश्वासू असताना लोक तुमची निंदा करतील, लोक तुमची थट्टा करतील. आता या तरुण मुलाची थट्टा करत होते लोक, हसत होते. आणि हा मुलगा रडत रडत राजासमोर जातो, राजाला सगळं सांगतो, माघार वळतो आणि घरी जायला निघतो. आणि राजा हाक मारतो आणि तो म्हणतो थांब इकडे. आणि हा घाबरला, तो म्हणला राजा आता मला ठारच मारणार आहे. आणि तो राजाच्या पाया पडतो आणि तो म्हणतो, राजा मी खरं सांगतो तुला, मी सगळं केलं पण काही हातामध्ये हंगाम लागलेला नाही आहे. राजा म्हणतो, अरे जे बिया मी तुम्हाला दिल्या होता त्या सगळ्या बिया शिजवलेल्या बिया होत्या आणि म्हणून त्या उगवल्या नाहीत. आता हे सगळे जे 3 आहेत ना, या सगळ्या 3 बाजारातून राजा बनायचंय म्हणून विकत पोते आणले आणि माझ्या महालात ठेवले, पण तूच एक मला प्रामाणिक सापडलास. yes. तूच एक मला विश्वासू सापडलास. yes. तू एकच आहेस की जो माझ्या राजाच्या गादीवर बसू शकतो. yes, amen. लक्षात ठेवा, ह्या परीक्षा असतात आणि म्हणून तर या परीक्षा जीवनामधल्या तुम्हाला पुढे नेतात, या परीक्षा तुम्हाला शिकवतात,
या परीक्षा तुमचा विश्वासूपणा तुमच्यातला बाहेर काढतात. परीक्षा तुमच्यातला प्रामाणिकपणा, सहनशीलता, विश्वासूपणा, चांगुलपणा, नम्रता, अधीनता, इंद्रिय दमन या सगळ्या पवित्र आत्म्याच्या फळांना तुमच्यातून बाहेर काढत असतात. आणि म्हणून तर परीक्षांमध्ये टिकून राहा. परीक्षांमध्ये देव तुम्हाला आकार आणि वळण देत असतो, पण अनेकदा आपण कसं घेतो हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून तर या सगळ्या दिवसांमध्ये लक्षात ठेवा की परीक्षा तुमच्या चांगल्यासाठी आहेत, तुमचं वाईट करण्यासाठी नाही आहे, तुम्हाला खाली नेण्यासाठी नाही आहे. परीक्षा तुम्हाला वर आणण्यासाठी आहे. आणि लवकरच तुम्ही वर येणार आहात. लवकरच तुमच्या जीवनातल्या सगळे त्रास आणि दुःख आनंदात बदललेले तुम्ही बघाल. लवकरच परमेश्वर साक्षीसाठी तुम्हाला पुढे घेऊन येईल. आणि म्हणून तर लक्षात ठेवा, शास्त्रे 7:8 जर तुम्ही वाचलं तुम्हाला कळेल की देव गिदोनाला म्हटला काळजी करू नको, तुझ्यासाठी मी लोकांची परीक्षा घेईल. देव म्हटला मी परीक्षा घेईल. लक्षात ठेवा, देव अनेकदा आपल्या कामांमधून आपल्याला तपासत असतो, आपल्या कार्यांमधून देव आपल्याला तपासतो. जी सेवा कार्य आपण करतो त्या सेवा कार्यातून देव आपल्याला तपासतो. आणि म्हणून जी काही सेवा तुम्ही छोटी मोठी असेल, जी काही सेवा तुम्ही करताय, प्रामाणिक राहा, विश्वासूपणे राहा. तुम्हाला बघणारं कोणी नाही, पण आकाशातला देव तुमच्याकडे पाहतो, स्वर्गातला देव तुमच्याकडे पाहतो, स्वर्गीय परमेश्वर तुमच्याकडे पाहतो. आणि तुमचं प्रतिफळ लवकरच तुम्हाला मिळेल. आणि म्हणून तर लक्षात ठेवा की जर देवाला वाढवायचं आहे, तोडल्याशिवाय देव वाढवत नाही. जैतुनाचं जर तुम्ही बिया पाहिलं, कुठून तेल बाहेर येतं. जर तुम्ही 5,000 लोकांचं जेवण बघितलं, पण त्या आधी त्या भाकरी तोडाव्या लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही तुटता, त्याच वेळेस देव तुम्हाला वापरतो हजारोंसाठी, हजारोंसाठी. आणि म्हणून परीक्षा तुमच्या जीवनामध्ये अनेक तुटकेपणा घेऊन येत असतो. आणि त्या तुटकेपणामध्ये विश्वासू राहा, प्रामाणिकपणे राहा. देव तुमच्याद्वारे हजारोंपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही एक मोठ्या आशीर्वादाचं पात्र बनणार आहात. येणाऱ्या दिवसासाठी परमेश्वर नगर जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी, भारत देशासाठी तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना तयार करत आहे. तुम्ही आनंदी आहात का? आनंदी आहात का? आणि म्हणून तर परमेश्वर तुम्हाला या सगळ्या वचनांप्रमाणे आशीर्वादित करो. देव तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करो. देवाच्या कार्यासाठी तयार राहा. आपलं हृदय मन अंतकरण आपण तयार करूया. सगळ्यांनी उभे राहा. देवाच्या आराधनेमध्ये जाऊया आपण. ओ धन्यवाद प्रभेश, सुंदरशा वचनासाठी प्रभा आज आम्ही तुझी उपकार मानते, उठून उभं राहूया. थँक्यू होली स्पिरिट. प्रभा मी धन्यवाद देतो की ज्या गोष्टी तू आमच्या हातात दिल्यात प्रभू, जे मोठ्या विश्वास ठेवून प्रभू तू आम्हाला पारखतेस, तू आमच्याकडे पाहतेस परमेश्वरा. आज दे बाप्पा ज्याप्रमाणे त्या राजाने प्रत्येकाच्या हातात बी दिलेत आणि प्रभू त्यांना तपासण्यात आलं, आज काही गोष्टी तू आमच्या हातात दिल्यात प्रभू आणि तू आम्हा प्रत्येकाला तपासतेस, आम्हा प्रत्येकाला पारखतेस प्रभू. जी कामं तू आम्हाला नेमलेत प्रभू, ज्या गोष्टी तू आम्हाला नेमून दिल्यात प्रभू, आम्हाला ती मदत कर, ती कृपा पुरव प्रभू आम्हाला, की विश्वासू जो देव आहे त्या विश्वासू देवाचे आम्ही विश्वासू लेकरं असली पाहिजेत प्रभू. आम्हा प्रत्येकाला मदत कर दे बाप्पा. हो रबाला शथा, रबाला सथारी बाबा. ही वेळ आहे परमेश्वराकडे पाहण्याची, ही वेळ आहे देवाकडे पाहण्याची. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण परमेश्वराकडे पाहत आहोत, कारण तो देव त्याचे आशीर्वाद, त्याचा अभिषेक, त्याची उपस्थिती तो आपल्यामध्ये पाठवेल. धन्यवाद प्रभू येशू. दे बाप्पा आता ही वेळ तुझ्या लेकरांकडे बघ प्रभू. आज ते लांबून आलेत प्रभू, आज दे बाप्पा ते पहाटे निघालेत, कोणी रात्री आलेलं आहे प्रभू. आज दे बाप्पा ते उपास धरून आलेले आहेत प्रभू. आज दे बाप्पा आज प्रत्येकाची प्रार्थना ऐकली जाऊ दे. आज जरी दे बाप्पा त्यांना माहीत होतं की आज पास्टर इथे नाही आहेत, पण प्रभू ते तुझ्यावर विश्वास ठेवून आलेत, ते तुझ्याकडे विश्वास ठेवून आलेत. हे तू आमचा मुख्य मेंढपाळ आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, जो मेंढपाळ त्यांच्या लेकरांना हिरव्यागार कुरणात घेऊन जातो, संत पाण्यावरती घेऊन जातो, जो मेंढपाळ त्यांच्या हृदयातला आनंद पूर्ण करतो, ज्या मेंढपाळाने त्यांची किंमत मोजलेली आहे. कुठल्याही माणसाने त्यांची किंमत मोजलेली नाहीये, कुठल्याही व्यक्तीने त्यांची किंमत मोजली नाहीये. आज प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आजाराची किंमत मोजलेली आहे, तुमच्या पापाची किंमत मोजलेली आहे. प्रभू येशूने आज तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे आरोग्याने, सामर्थ्याने, त्याच्या उपस्थितीने आज तो भरत आहे. आज आपली नजर आपण इकडे तिकडे नाही लावणार, जिवंत देवाकडे लावूया, ज्या देवापासून आशीर्वाद येते, ज्या प्रभूपासून आरोग्य येते, मोकळीकता येते, शांती येते. आज तुम्ही म्हणत असाल की माझ्या घरात काही आनंद नाहीये, माझ्या घरातला आनंद निघून गेलाय, माझ्या परिवारात काही शांती नाहीये, माझी लेकरं नीट नाहीयेत,
माझा पती माझ्याशी नीट वागत नाही, माझी लेकरं आमच्या घरामध्ये नीट राहत नाहीत, हे स्वर्गीय देवा आज आम्ही जिवंत देवाकडे हाक मारत आहोत देवा। पास प्रत्येक घराकडे बघ प्रभू, जे ऑनलाईन पाहत आहेत प्रभू त्यांच्याही परिवारांकडे बघ दे बाप्पा। आज विश्वासाने ते बसलेत, आज विश्वासाने प्रभू ते तुझ्याशी बोलत आहेत। आज एखाद्या बापाला सांगतो ना तसं आपल्या प्रभूला सांगा, आज तो तुमचं ऐकत आहे, आज तो तुमचा स्वर्गीय बाप आज ह्या पेंडॉल मध्ये फिरत आहे, त्याचा पवित्र आत्मा त्याची उपस्थिती आहे। समजून घ्या, तो देव तुमच्या हृदयाजवळ उभा आहे, तो तुमच्या हृदयाजवळ उभा आहे। आज बोला प्रभूशी, आज बोलूया पण प्रभूशी, सांगून टाका आज प्रभूला सगळं काही, सगळं सांगा। तो तुमचं ऐकायला तयार आहे, तो तुमचं ऐकायला तयार आहे, तो तुमच्या शब्दांकडे लक्ष द्यायला तयार आहे, तुमच्या शब्दांकडे तो लक्ष द्यायला तयार आहे। क्वायर गाणं गाते देवा समोर आपलं हृदय बल है प्रभु, त्याच्या समोर आपलं हृदय होतूया। तो ताकद आहे आपली, तू मेरा बल है, तो शक्ति है आपली। यस लॉर्ड, उठती लहरों में, यस मास्टर, डूबती नैया में, बोल दे बापा, उठती लहरों में, डूबती नैया में, यस लॉर्ड, तू ही है मेरा कप्तान, यस, तो आपला कप्तान है, मेरे इस दर में, तो आपला मेन पार है, तू ही है मेरा कप्तान, यस लॉर्ड, ये दे बापा, तुझ्या लेकरांची भेट घे प्रभु, तू मेरा बल है प्रभु, यस लॉर्ड, तू मेरा बल है प्रभु, यस मास्टर, तू मेरा प्रभु, बोला बोला प्रभुला सांगा, तू मेरा बल है, तू आमचं बळ आहेस, तू मेरा बल है प्रभु, बोला प्रभु, तू मेरा बल है, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु। हाँ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया, तो औरों के दाई लाले ना, यहोवा शापोत मेरा, यस मास्टर, तूने ही चंगा किया, तो आज आरोग्य घेऊन येते, यहोवा शापोत मैं लिखे, तू मेरा बल है प्रभु, तू बोले, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व, तू सर्व बल है प्रभु, ओ मेरा जीवन तू ही प्रभु, ओ थैंक यू होली स्पिरिट, मेरा प्यार भी तू ही प्रभु, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ है तू ही प्रभु, मेरा जीवन तू ही है, मेरा जीवन, मेरा प्यार, मेरा प्यार भी तू ही प्रभु, खूबसूरती है, खूबसूरती तू ही प्रभु, मेरा सब कुछ, आइए अपने हाथों को उठा के गाए, तू मेरा बल है खुदा, आखिरी बार सब मिलके, तू
जब मैं गिर जाऊं तो मेरा बल है प्रभु, जब मैं कमजोर हूं तो मेरा बल है प्रभु। आखिरी बार तू मेरा चर्च कमान गाविया, तू मेरा बल है। Sing it to the Lord choir. तू मेरा बल है, तू सर्व बल है प्रभु, मेरा जीवन तू ही प्रभु, मेरा प्यार भी तू ही प्रभु, घाय भरणारा देव, तुझ्या जखमा भरून काढणारा देव हा सुदेव तुमच्या मध्ये आहे। आज दे बाप्पा तुझी लेकरे तुझ्याशी बोलतायत, आज प्रभू ते तुला सांगतायत त्यांची परिस्थिती तुझ्याशिवाय कोणाला सांगणार, त्यांचं जीवन तुझ्याशिवाय ते कोणाला सांगणार। हे स्वर्गीय पित्या, आज प्रभूची पत्नी आपल्या पतीसाठी हाक मारत आहे। देवाप्पा किती दिवस प्रभू येशूच्या नावात प्रत्येक पत्नीची प्रार्थना ऐकली जाऊ दे, त्यांचा पती बदलला जाऊ दे, त्यांच्या घरातली दारू निघून जाऊ दे, गांजा निघून जाऊ दे, सगळे वाईट सवयी विभिंचार त्यांच्या घरातून निघून जा, निघून जा येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये। देवापास प्रत्येक पत्नीची प्रार्थना प्रभू ऐकते। आज कितीतरी लोक म्हणतायत की माझ्या घरात एकी कधी येईल, कधी माझा परिवार बांधला जाईल, कधी माझ्या परिवारामध्ये एकी आणि प्रेम आणि आनंद दिसेल। आज तो देव तुमची प्रार्थना ऐकते। आमेन। आज अश्रू गाळायची त्याच्या समोर गाळा, तो तुमच्या अश्रूंची किंमत करतो। आमेन। तो तुमच्या अश्रूंची किंमत करतो। आमेन। तो तुमच्या अश्रूंची किंमत करतो। आमेन। या जगाला तुमच्या अश्रूंची किंमत नाहीये, तुमच्या परिस्थितीची पण किंमत नाहीये, तुमच्या रडण्याची किंमत नाहीये, त्याला कशाची किंमत नाही, पण तो देव म्हणतो मी तुझी किंमत करतो, मी तुझी किंमत करतो, मी तुझी किंमत करतो। तो देव म्हणतो मी तुझी परिस्थिती बदलणारा देव आहे, मी तुझ्या घराची परिस्थिती बदलणारा देव आहे। आजच प्रभू, आजच दे बाप्पा, प्रभू येशूच्या नावात प्रत्येक घरामध्ये आम्ही एकी स्वीकारत, जे तुटलेली घर आहेत, ज्या घरांमध्ये दे बाप्पा काही शांती नाही, फक्त जगायचं म्हणून जगतायत प्रभू, ज्या घरामध्ये दे बाप्पा लेकरांमध्ये आई वडिलांमध्ये काही प्रेम नाही प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो स्वर्गीय देवा, दे बाप्पा हे तुझ्यावर विश्वास ठेवणार आहेत, दे बाप्पा तुझ्या वचनावरती भरोसा ठेवणार आहेत। माझी प्रार्थना आहे दे बाप्पा, आजपासून त्यांच्या घरात एकी येऊ दे, प्रेम येऊ दे, आपलेपणा येऊ दे बाप्पा, एकमेकाबद्दल मान रिस्पेक्ट येऊ दे प्रभू, लेकर आपल्या आई बापाचा मान करू दे, आई बाप आपल्या लेकरांना दे बाप्पा जीव लावू दे, येशूच्या नावात, येशूच्या नावात। दे बाप्पा जे लेकर म्हणतायत की आमचं फ्युचर काय, आमचं भविष्य काय, हे स्वर्गीय देवा आज त्या लेकरांची तू प्रार्थना ऐक प्रभू, ज्याप्रमाणे याबेस म्हणाला की प्रभू माझा माझी तू प्रार्थना ऐक, जरी मला दुःखित म्हणून शापित म्हणून माझं नाव ठेवण्यात आलं, पण तू माझं नाव बदलून टाक। आमेन। आज दे बाप्पाशी काही लेकरे आहेत पित्या, आज तुला सांगतायत प्रभू, बोलास प्रभूशी, बोलास प्रभूशी, आज जगाकडे आरोही करणे आधी देवाकडे आरोही करा, जगाला दुःख सांगणे आधी देवाला दुःख सांगा, तो देव ऐकते, तो देव आज तुमचं ऐकते, तो देव आज तुमचं ऐकते। आज दे बाप्पा तुझ्या लेकरांकडे बघ प्रभू येशूच्या नामात, त्यांचं फ्युचर ब्राईट असू दे दे बाप्पा, जरी आज त्यांना कुठूनही सपोर्ट नाही, पण तू आमचा मोठा सपोर्ट आहे, तू आमचा मोठा आधार आहेस प्रभू येशूच्या नावात। दे बाप्पा आज दे बाप्पा तुझ्या लेकरांसाठी मी मध्यस्थी करत आहे, हाक मारत आहे, ही वेळ आहे परमेश्वरापासून मिळवण्याची, ही वेळ आहे देवापासून मिळवण्याची, तो देव देवाचा चांगला हात तुमच्यावर येते, येते, येते। हे स्वर्गीय देवा, देवा पास त्या लेकरांसाठी आम्ही हाक मारत आहे, ज्यांना चांगल्या नोकऱ्या नाहीत, ज्यांना चांगलं शिक्षण झालेलं नाही, आज ते दुःखी आहेत प्रभू, आज दे बाप्पा त्यांचं फ्युचर बनलं जाऊ दे,
देवाप्पा माझी प्रार्थना आहे त्यांचं शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण होऊ दे, मोठमोठ्या डिग्र्या भेटू देत प्रभू त्यांना, ह्या चर्च मधून देवाप्पा मोठमोठे ऑफिसर्स तयार होऊ देत, A1 ऑफिसर तयार होऊ देत पित्या, हाच प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू येशूच्या नावात, देवाप्पा त्यांचे स्वप्न पूर्ण केले जाऊ देत, त्यांचे स्वप्न पूर्ण केले जाऊ देत प्रभू येशूच्या नावात, बेस्ट नोकऱ्या देवाप्पा, सरकारी बेस्ट नोकऱ्या, चांगले जॉब आमच्या लेकरांसाठी आम्ही स्वीकारत आहे, आम्ही स्वीकारत आहे चांगल्या हुद्द्यावर, देवाप्पा चांगल्या पोस्टवर आमची लेकरं जाऊ देत येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात प्रभू आज मी प्रार्थना करत आहे प्रभू येशूच्या नावात, देवाप्पाच्या बहिणी हाक मारतात देवाप्पा त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या मुलांच्या लग्नांसाठी, मुलाच्या लग्नासाठी, मुलीच्या लग्नासाठी प्रभू मी प्रार्थना करत आहे योग्य ते साथीदार त्यांना भेटू दे, योग्य जोडीदार प्रभू त्यांना भेटू दे, आज माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावात, देवाप्पा आज जे तुला मागतायत प्रभू, आज कित्येक लोक म्हणतायत कि मी कर्जातच मरणार आहे का, हे कर्ज माझ्यावरच कधी जाणार आहे, कधी मी समृद्धीला येणार आहे, कधी मला आशीर्वाद मिळणार आहे, आजचा दिवस तुझा आहे, आमेन, आजचा दिवस तुमचा आहे, आमेन, देवाप्पा तू आमच्यासाठी गरीब झालास जेणेकरून तुझ्या गरिबीमध्ये आम्ही धनवान व्हावं, प्रभू तू तर आमची किंमत मोजलेली आहेस, सर्व दारिद्र्य तू घेऊन गेलेला आहे, सर्व गरिबी तू घेऊन गेलेला आहे, आज देवाप्पा तुझ्या लेकरांसाठी मी प्रार्थना करत आहे, धनवान करणारे आशीर्वाद, धनवान करणारे आशीर्वाद देवाप्पा आत्ता आत्ता तुझ्या लेकरांवरती येऊ देत प्रभू येशूच्या नावात, सगळं कर्ज निघून जा, निघून जाऊ देत देवाप्पा, सगळे कर्ज फिटण्याचे मार्ग त्यांच्यासाठी तयार होऊ देत, आमेन, आज ते म्हणतात मी कर्ज कधी फिडेल, कसे काय मला मिळतील पैसे, कुठून मी कर्ज फेडू, पण प्रभू तुझ्याकडे प्रचंड मार्ग आहेत देवाप्पा, तुझ्याकडे खूप सारे मार्ग आहेत देवाप्पा, धनवान करणारे आशीर्वाद त्यांच्यावरती येऊ देत, आज कित्येक लोक हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू, आणि त्या हॉस्पिटलमधून तुला हाक मारतायत, जो तुम्ही हॉस्पिटलमधून तुम्ही जर आम्हाला पाहत आहात, आत्ता देव तुमची प्रार्थना ऐकेल, प्रभू येशूला हाक मारून बघा, हाक मारून बघा, शेवटी डॉक्टर काय म्हणतायत, आमचे उपाय संपलेत, देवाला हाक मारा, आता आपण देवाला हाक मारत आहोत, आता आपण येशूला हाक मारत आहोत, हे स्वर्गीय देवा आज डॉक्टरने होप सोडलाय, आता ते म्हणतात आमचे सगळे प्रयत्न संपलेत, पण आता आम्ही अशा लोकांसाठी तुला हाक मारत आहे प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात, सगळ्या मरणाला मी धमकावत आहे, सगळ्या मरणाला मी धमकावत आहे येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावात जीवन येऊ दे, जीवन येऊ दे, जीवन येऊ दे, आरोग्य येऊ दे, सगळा कॅन्सर निघून जा, HIV निघून जा, गाठी वितळल्या जा, वितळल्या जा, आज जिथे कोणी तुम्हाला त्रास असेल आपले हात ठेवा, देव तुम्हाला स्पर्श करत आहे, देव तुम्हाला स्पर्श करत आहे, ओ देव मोठ्या सामर्थ्याने या जागी आलेला आहे, ओ देवाचं मोठ्या सामर्थ्याने अभिषेक या जागेत आहे, ओ प्रत्येक सैतानाचं बंधन तुटलं जाते, प्रत्येक सैतानाचं बंधन तुटलं जाते, ओ तुम्ही मोकळे केले जात आहात, ओ तुम्ही मोकळे केले जात आहात, तुम्ही बरे केले जात आहात, देवाप्पा जे ऑनलाईन पाहतायत, देवाप्पा जे ऑनलाईन पाहतायत, बरे व्हा प्रभू येशूच्या नावात, बरे व्हा प्रभू येशूच्या नावामध्ये, सगळे आजार त्रास निघून जा, निघून जा, निघून जा, निघून जा प्रभू येशूच्या नावात, देवाप्पा आत्ता दैवी सामर्थ्य प्रत्येक परिवारामध्ये मी स्वीकारत आहे, जे मुंबईहून पाहत आहेत, जे सोनेहून पाहत आहे, जे कोल्हापूरहून पाहत आहेत, जे सांगलीहून पाहत आहेत, जे कराडहून पाहत आहे, जे कोपरगावहून पाहत आहेत, जे देवाप्पा वेगवेगळ्या भागातून पाहत आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातून जे पाहत आहेत, येशूच्या नावात बरे व्हा, नावामध्ये बरे केले जाऊ दे, दैवी सामर्थ्य आम्ही स्वीकारत, दैवी आरोग्य आम्ही स्वीकारत, रवाला शथा रवा, अन्य भाषेमध्ये बोला, बोला स्वतःसाठी, मिळवा आशीर्वाद, तुम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी बोलवले आहात, तुम्ही आरोग्य मिळण्यासाठी बोलवलेले आहात, बोला बोला प्रभू, रवाला सथा रवाला शथारी बाबा बाबा, हो रवाला सथा रवाला शथारी बाबा, हो रवाला सथा रवाला शथारी बाबा, हो रिवारा सथा रवाला शथारी बाबा, हो रवाला सथा रवाला शथारी बाबा, बंदे बाबा तुझी लेकर तुझ्याशी बोलताय, ओ तुझी लेकर प्रभू तुझ्याशी बोलताय, बोला बोला, लोक ऐकणार नाहीत, लोक ऐकणार नाहीत,
देव तुमची प्रार्थना ऐके. कोणामध्ये परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य नाही. देवामध्ये सामर्थ्य, देवामध्ये सामर्थ्य, देवामध्ये सामर्थ्य. हो री बाबा बाबा बाबा, हो री बाबा 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 थुरी बा, हो री बाबा 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 थुरी बाबा, हो री बाबा 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 बाबा, हो री बाबा बाबा. भरले जा, भरले जा, भरले जा, भरले जा, भरले जा, भरले जा, भरले जा. थैंक यू होली स्पिरिट. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, तुझे उपकार मानतो. ओ हालेलुया, ओ देवाचं सामर्थ्य इथे आहे. थैंक यू होली स्पिरिट, धन्यवाद यीशु. तू देव बाप्पा आमच्याकडे कृपेने पाहते. ओ मोठ्या प्रेमाने तो देव आपल्याकडे पाहते. जसा बाप आपल्या लेकरांना निहाळतो, जशी आई आपल्या लेकराला निहाळते, तो देव तुम्हाला निहाळते. तो देव तुम्हाला निहाळते. तो देव म्हणतो, तू माझा आहे, मी तुला शिक्का मोर्पत केलेले. तू असं समजू नको तू एकटा आहे, तू असं समजू नको तू एकटी आहे. मी तुला मोठ्या कृपेने दयेने जवळ घेतलेले. तू माझी आहेस. आज जरी सगळ्या जगाने तुम्हाला सोडलं असेल, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला सोडलं असेल, आज तो देव तुम्हाला सोडणार नाही. आज तो देव तुम्हाला सोडणार नाही. आज तुम्ही म्हणत असाल, प्रभू तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. देवाप्पा, कुणी मला मदत करू शकत नाही, कुणी माझी परिस्थिती बदलू शकत नाही, कोणाला माझी दया पण येत नाही प्रभू. पण तो देव म्हणतो, मी दयेविषयी धनवान आहे, मी दयेचा सागर आहे, मी मोठ्या कृपेने करुणेने तुझ्यावरती दया केलेली आहे. ओ थँक यू लॉर्ड, ओ थँक यू होली स्पिरिट. ओ देवाच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. प्रत्येक जू तुटलं जाते, प्रत्येक सैतानाचं बंधन तुटलं जाते. आणि तो देव, आज तो देव तुमच्यावरती प्रेम करत आहे. ओ थँक यू जीसस. मोठ्या साक्ष्या आपण ऐकणार आहोत, मोठ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. शेवटची वेळ आहे, आपले हात वर करूया. जे ऑनलाईन असतील आपल्या कुटुंबामध्ये, घरामधून प्रभूकडे हात करा. हॉस्पिटल्समध्ये तुम्ही असाल, आपले हात वर करा. हे विश्वासाचं दर्शक आहे, हे विश्वासाचं दर्शक आहे. आणि विश्वासाने आपण आज प्रभूकडे हात करत आहोत. आपण कुठल्या माणसांकडे नाही करत आहे, आपण आपल्या जिवंत देवाकडे हे विश्वासाचे हात आहेत. स्वर्गीय देवा, आता हे मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे हात केलेत. हे हात तुझ्याशी बोलतायत, हे हात तुला काहीतरी सांगतायत प्रभू. आज माझी प्रार्थना आहे, आशीर्वादित कर. हे हातांनी देवाप्पा जे केलं जाईल बहुगुणित केलं जाऊ दे. हे हात समृद्धीला येऊ दे, हे हात समृद्धीला येऊ दे. या हातातून जीवन आणि आरोग्य वाहू दे. या हातातून धनवान करणारे आशीर्वाद आम्ही स्वीकारत आहोत, आम्ही स्वीकारत आहोत, आम्ही स्वीकारत आहोत. आज पहिल्यांदा पाहत आहात, बोला माझ्या मागे, प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये या. प्रभू येशू, आजपासून तू माझा तारणारा देव आहेस. माझ्या जीवनात या, माझ्या कुटुंबामध्ये या प्रभू. कुटुंबामध्ये माझी परिस्थिती बदलली जाऊ दे. परिस्थिती बदलली. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावात आमेन, आमेन. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. हालेलुया. कृपा करून खाली बसून घ्या. हालेलुया. पुढच्या आठवड्यामध्ये आज 18 दिवसा उपास आहे, उपास करून यायचं आहे आपल्याला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जर जास्तीची प्रार्थना केली तर सरप्राईज पण असेल आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आज 18 दिवसा आपल्याला उपास करून यायचं आहे. येणार का? पण त्याआधी एक आहे, तुमच्या पास्टरांनी खूप साऱ्या रात्री, खूप सारी रात्री गेलेल्या आहेत की तुमच्यासाठी प्रार्थना केलेली. आजची रात्र तुमच्या पास्टरांना द्यायला तयार आहेत का? आजची रात्र नाईट प्रेयर आपण करणार आहोत. आज रात्री 10 ते 4 वाजेपर्यंत फुल नाईट प्रेयर आहे. मी तुम्हाला सांगेल, हा स्वर्गीय आपण अनुभव आज अनुभवणार आहे. हा स्वर्गीय आनंद आपण आज अनुभवणार आहे. क्वायर असेल, व्हॉलिंटियर असेल, लीडर असतील, एल्डर असतील, स्टाफ असेल, सगळे असतील. आणि खूप सारा आनंद परमेश्वरामध्ये आपण करूया. बोला येशू मसीह की. एक रात्र देऊन टाकायची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या पास्टरने आपल्यासाठी सर्वस्व दिले त्या पास्टरसाठी एक रात्र देऊया आपण. बरोबर आहे?
ओके, यावेळेस आपलं दानार्पण आपल्या हातात घेऊया, आपला एक दशमांश आपल्या हातात घेऊया. ही वेळ आहे देण्याची. सगळ्यांनी म्हणा, ही वेळ देण्याची, देण्याची, पेरण्याची. प्रेज द लॉर्ड. पेरल्याशिवाय काय उगवत नाही, हा नियम आहे सृष्टीचा. देवाच्या राज्यात बेस्ट पेरूया. आपला एक दशमांश नाही आहे तो कोणाचा आहे? तो प्रभूचा आहे. आपण कित्येक वेळा तो खाऊन टाकतो, खाऊ नका, तो तुमचा नाही आहे, तो देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपला एक दशमांश, आपलं दानार्पण आपल्या हातात घ्या. आपण प्रार्थना करूया, परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. देवाप्पा, जसं आम्ही प्रभू आमचा एक दशमांश, आमचं दानार्पण देवाप्पा त्या तुमच्या राज्यामध्ये पेरत आहोत प्रभू येशूच्या नावात. जे ऑनलाईन पाहत आहेत तेही देवाप्पा ऑनलाईन पेरणी करत आहेत. देवाप्पा धनमान करणारे आशीर्वाद आम्ही या प्रत्येकांसाठी स्वीकारत आहोत. आम्ही स्वीकारत आहोत प्रभू. प्रभू येशूच्या नावात त्यांना काही कमी पडू देऊ नको, कारण देवाप्पा ते तुझ्या राज्यात पेरणी करत आहेत. तुझ्या राज्यात ते पेरत आहेत देवाप्पा. त्यांना भरपूर धनवान करणारे आशीर्वाद आम्ही स्वीकारत आहोत. प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. यावेळेस जसं क्वायर गाणं गाईल, बेस्ट ऑफरिंग देवाच्या राज्यात आपण देत आहोत. आमेन. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ओ ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति यारा. कोणी उठू नका, महत्त्वाची सूचना सुद्धा आहे. दुनिया कभी भी कोई सुख और शांति यारा. ओ मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. मेरे यीशु के साथ धन्य संगति. कृपा करून कोणी उठू नका, महत्त्वाची एक सूचना तुमच्यासाठी आहे. उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरा जीवन साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरा जीवन साथी. मेरी जरूरतों को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको. आमेन. हालेलुया. मेरी जरूरतों को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको. बोले यीशु मसीह की. परत एकदा आज संध्याकाळी आपण 10 वाजता नाईट प्रेयर साठी येणार आहोत, पण त्याआधी आपल्यामध्ये गिडियन्सचे ब्रदर आलेले आहेत. येस सौरभ ब्रदर.